शिक्षण विभागातर्फे सर्वांचे आजच्या या व्याख्यानमालेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आय रिअली वेलकम ऑल ऑफ यू. माय सेल्फ मीनल गोले फ्रॉम सिटी ऑफ लॉस एंजेलिस म्युनिसिपल सेकंडरी स्कूल. आजच्या या आपल्या व्याख्यानमालासाठी ज्या प्रमुख पाहुण्या म्हणजेच आपल्या मराठी द्वितीय तृतीय भाषेच्या ज्या रिसोर्स पर्सन म्हणून आज आपल्याला लाभलेल्या आहेत म्हणजेच माननीय डॉक्टर प्रिया किशोर चांचर मॅडम, सर्वप्रथम यांचे मी स्वागत करते. वेलकम मॅम. त्या एएस सेकंडरी स्कूल मुलुंड ईस्ट येथे 20 वर्ष झाले कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम ए बी एड पी एच डी आहेत आणि हेच नव्हे तर ऍज अ मॉडरेटर म्हणून सुद्धा 3 वर्ष झाले ते काम करीत आहेत. सो वी हॅव गॉट अ व्हेरी एक्सपिरियन्स्ड पर्सन टुडे अँड आय वी नो दॅट की आपल्याला जे काही मार्गदर्शन आज मॅडम करणार आहेत, जे काही बहुमूल्य वेळ त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे, वी विल गेट मोर व्हॉट वी हॅव थॉट. शी हॅज ऑल्सो रिसिव्ड त्यांच्या उच्च विद्या विभूषित अशा व्यक्तींसोबत संवाद साधत असताना त्यांनी काय केलेलं आहे आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्ण नैपुण्य प्राप्त केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला इथे समजलेलं आहे. खरं म्हणजे शी हॅज ऑल्सो रिसिव्ड एशियाटिक सोसायटी स्कॉलरशिप फॉर द रिसर्च प्रोजेक्ट ऑन सम इम्पॉर्टंट वॉर्स इन एन्शियंट इंडिया अ कम्पेरेटिव स्टडी. शी हॅज ऑल्सो अवॉर्डेड प्राचार्य बी एन वैद्य मेमोरियल कॅश प्राइज ऑफ ₹5,000 फॉर द बेस्ट टीचर इन संस्कृत in recognition of distinguished service on 5th September 2010 on the occasion of Teachers Day function. She has also awarded Lions Club of Bhandup Best Teacher Award for the year 2009-2010. Yuvak Pratishthan Kirit Somaya Varsha 16ve Shikshak Sanman Guru Dronacharya Puraskar deun 5th September 2017 roji gauravinyat aalele aahe. Itke prakand vachaspati vyakti aaj aaplyamadhe upasthit aahet and students we know that ki itkya experienced जेव्हा आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे तर आपल्याला त्यांच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळणार आहे. आय एम रिअली ब्लेस्ड की मॅडम तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला हा वेळ देऊन रिसोर्स पर्सन म्हणून आज आम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे. अँड आय रिअली अगेन वॉन्ट टू टेल शी हॅज ऑल्सो रिसिव्ड एशियाटिक सोसायटी फेलोशिप ऑल्सो. सो वेलकम वेलकम हियर मॅम. आय नो दॅट व्हॉट एव्हर द गायडन्स यू आर गोइंग टू गिव्ह टू अर स्टुडंट्स इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. अँड पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आणि तुमचं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला खूप मोलाचं असणार आहे. जे काही आम्हाला प्रश्न असतील आणि आमच्या मुलांचेही असतील विद्यार्थ्यांचे ते खरंच मार्गी लागणार आहे. थँक्यू सो मच अगेन टू गिव्ह दिस. थँक्यू मॅम अँड आय रिक्वेस्ट यू टू स्टार्ट. थँक्यू मिनल. थँक्यू. वेलकम मॅम. ऑन दिस नोट आय रिक्वेस्ट प्रिया मॅम to start with your presentation. Okay, before that, students, there are few instructions. We will be having question answer session only at the end of the presentation, only at the end of our lecture. Okay, and secondly, there will be an attendance link will be provided to you in a chat box just 10 minutes before we end the session. So take these things in mind. Your attendance is compulsory. Be there till the end. Thank you. Ma'am, over to you. Good evening. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. First of all, I'm grateful to the Mumbai Municipal Corporation Education Department for giving me this opportunity. Thank you. Thank you a lot. Vidyarthi Mitra Maitrini. मी मुद्दामूनच मित्र मैत्रिणी असं म्हटलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मराठी विषयाचं हे जे काही व्याख्यान म्हणा किंवा आपल्याला मार्क कसे मिळवायचे आहेत हे थोडंसं आपण गमतीजमतीने केलं तर तुम्हालाही आनंददायी होईल म्हणून मुद्दामूनच विद्यार्थी मैत्री मित्र मैत्रिणीनं असं म्हटलंय. आज आपण मराठी अक्षर भारती द्वितीय आणि तृतीय भाषा असं त्याला म्हटलेलं आहे या विषयामध्ये जास्तीत जास्त गुण कसे शकतो याचा आपण विचार करणार आहोत. आधी मुळात मराठी विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी मराठी भाषा आपली समृद्ध आहे का याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. का बरं विचार करायचा आहे? कारण संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अमृताची उपमा दिलेली आहे. फादर स्टीफन्स यांनी म्हटलेलं आहे की भाषांमध्ये मान थोरू मराठी येते असं म्हटलेलं आहे. म्हणजे मराठी भाषा ही जी आहे ती इतकी प्रगल्भ आहे, इतकी समृद्ध आहे, मग तिचा त्या मराठी भाषा विषयाचा आपण अभ्यास कसा बरं केला पाहिजे. मी मुद्दामूनच हे थोडेसे कोटेशन तिथे वापरलेले आहेत.
त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की मराठी विषय आणि मराठी भाषा, मराठी विषयाचा अभ्यास करताना मराठी भाषेचा अभ्यास करणं जास्ती गरजेचं आहे. मी इथे स्क्रीन शेअर करते. आपण पुस्तकापासून विचार करूया. मुखपृष्ठ जे आहे ते मुखपृष्ठच आपल्याला इतकं आकर्षित करणार आहे. आणि त्याच्यावरती बघा, झाडाचं चित्र आहे, सैनिकाचं चित्र आहे, आणि सैनिक जवान आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या देशाचं रक्षण करणारे आहेत. या सगळ्याचा विचार त्या मुखपृष्ठामध्ये केलेला आहे. आणि मुखपृष्ठ हा त्या पुस्तकाचा आत्मा असतो. त्याच्यावरून आपल्याला कळतं की नेमकं या पुस्तकामध्ये आपल्याला काय अभ्यासायला मिळणार आहे. ज्ञानार्थी तर आहोतच, आता परीक्षार्थी. ज्ञानार्थी आणि परीक्षार्थी यांचा दुवा साधत मी तुम्हाला हे आज व्याख्यान देणार आहे, म्हणजे मराठी विषयामध्ये आपल्याला कसे मार्क चांगले मिळू शकतात. आपली जी शालांत परीक्षा आहे ती एकूण 100 गुणांची आहे. त्याच्यामध्ये 80 गुण हे आपल्याला शालांत परीक्षेमध्ये आपल्याला तो पेपर लिहायचा आहे, आणि 20 गुण हे इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी आहेत. त्याच्यामध्ये 10 मार्क्स तुम्हाला असाइनमेंटचे आहेत आणि 10 मार्क्स तुम्हाला ओरलचे आहेत. 80 गुण 3 तास आणि 20 गुण हे शाळेवरती, म्हणजे शाळा तुमची बोर्डाच्या अगोदर ह्या परीक्षा होत असतात. I think someone has raised hand, but as decided earlier, we will discuss your doubts at the end of the session. असा हा 100 गुणांचा पेपर तुम्हाला आहे. 100 गुणांचा पेपर आहे, पण त्याच्यामध्ये विभाग निहाय गुण विभागणी आपल्याला बघायची. प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 5 विभाग आहेत. गद्य, पद्य, स्थूलवाचन, भाषाभ्यास, उपयोजित लेखन, असे 5 विभाग आहेत. पहिला विभाग गद्य हा 18 गुणांचा आहे. पद्य 16 गुणांचा आहे. स्थूलवाचन 6 गुणांचे. भाषाभ्यासाला 16 मार्क आहेत. उपयोजित लेखनाला 24 गुण आहेत. असा 89 गुणांचा पेपर तुमचा असणार आहे, आणि तो तुम्हाला लिहायचा आहे. लिहिण्यासाठी आधी वाचन करणं गरजेचं आहे, कारण वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता जर तुम्ही अभ्यास केला, मनापासून अभ्यास केला, मनापासून वाचलत, तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही तग धरणार आहात, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही वाचणार आहात. म्हणून अभ्यास करत असतानाच आपल्याला त्या पाठाचा अभ्यास करताना मला परीक्षेसाठी इथे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कसे विचारले जातील, त्यासाठी त्याचं उत्तर मी कसं लिहिलं गेलं पाहिजे, या दृष्टिकोनातून त्या पाठाचं वाचन करा, त्या पद्याचं अभ्यास करा. स्थूल वाचनाचे जे पाठ आहेत त्याचा तुम्ही तसा अभ्यास करा. म्हणून हा विभाग, ही विभागनिहाय गुण विभागणी जास्त महत्वाची आहे. पाठाचा अभ्यास करताना आपल्याला ही विभागनिहाय गुण विभागणी उपयुक्त होणार आहे, उपयोगी पडणार आहे. आता पाठ्यपुस्तकातील पाठांची विभागणी कशी केली आहे. आपल्याला गद्य आहेत ते 9 आहेत, पद्य 6 आहेत, आणि त्याच्यामध्ये स्थूल वाचनासाठी 3 पाठ आहेत आणि 1 कविता आहे जाता असताना. असे स्थूल वाचनाचे आपल्याला 4 पाठ आहेत, म्हणजे 3 पाठ आणि 1 कविता. म्हणजे 9 अधिक 6, 9 प्लस 6 15, प्लस 4 टोटल 19. तसं बघायला गेले तर आपल्याला या 19 पाठ अधिक पद्य याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक आर पोर्शन इज, आवर सिलेबस इज रिड्यूस. मग कोणते कोणते पाठ आपले रिड्यूस झालेले आहेत, तर भाग दुसरा, म्हणजे विभाग आपल्याला 4 भाग आहेत पाठ्यपुस्तकात दिलेले, त्यातला भाग 2 मधला चुडीवाला हा पाठ ओमिट केलेला आहे. भाग 3 त्याच्यामधल्या रंगसाहित्याचा हा पाठ ज
जगणं कॅक्टसचं स्थूल वाचन, म्हणजे एकूण आपल्याला स्थूल वाचनासाठी आपल्याला तीनच आहेत पाठ अभ्यासायचे, त्यामुळे जगणं कॅक्टसचं स्थूल वाचनाचा पाठ इथे ओमिट केलेला आहे आणि भाग चौथ्या मधला बीच पेरले गेले हा पाठ इथे ओमिट केलेला आहे. म्हणजे टोटल 4 लेसन्स आर ओमिटेड. त्यामुळे आपल्याला आधी मागे ठरल्याप्रमाणे किती पाठांचा अभ्यास करायचा होता, 19, पण आता किती आपले पाठ मायनस झालेले आहेत, 4. टोटल तसं बघायला गेलं तर 15 लेसन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणजे फार कमी आहे तसं बघायला गेलं तर. आता आपण विभागाप्रमाणे अभ्यास कसा करायचा आहे तो बघूया. कसं आहे बाळांनो की इथे आपण पाठ 15 असले ना तरी त्याच्यामध्ये ना कृती बऱ्याच आहेत. ऍक्टिव्हिटी बेस्ड हा पेपर आहे तुमचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाठ, आपण आता गद्य विभागाचा विचार करतो आहोत, गद्य विभागामध्ये आपल्याला प्रश्न जे विचारले जाणार आहेत ते कशा प्रकारचे विचारले जाणार आहेत ते बघूया. त्याच्यामध्ये प्रश्न 1 अ पठित गद्य हा 7 गुण, प्रश्न 1 आ पुन्हा एक पॅरेग्राफ आहे, परिच्छेद आहे, तो 7 गुणांचा आहे, आणि ई हा अपठित गद्य म्हणजे अनसीन पॅसेज आहे, विच यू हॅव नॉट सीन, विच यू हॅव एन प्रॅक्टिस इट, असा अपठित गद्य असणार आहे. असा एकूण किती गुणांचा हा पेपर हे विभाग असणार आहे, 18 गुणांचा. भाग 1 गद्य हा एकूण 18 गुणांचा आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल, अरे 18 गुण आपल्याला इथे मिळतील का? खरंच कठीण आहे, कारण याच्यावरती ना स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. पठित गद्य अ आणि आ पठित गद्य इथे तुम्हाला स्वमतावरती आधारित प्रश्न लिहायचा आहे आणि स्वमतावरती आधारित प्रश्न म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स आहे ना. यू हॅव टू एक्सप्रेस युअर सेल्फ बाय रायटिंग दॅट आन्सर अँड आन्सर शुड बी अपील्ड टू द एक्झामिनर, मॉडरेटर अँड चीफ मॉडरेटर. त्यामुळे या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन कशावरती करायचं आहे, स्वमतावरती इथे कॉन्सन्ट्रेट तुम्हाला करावं लागणार आहे. आता प्रश्न आहे, पण आपण कुठे मेंटे गफलत होते किंवा आपण कुठे चूक करतो, मुळात आपल्याला ना काय सवय असते पाठ वाचायला. आपल्याला घरी पण सांगतात, अरे अभ्यास करतोस ना किंवा अभ्यास करतेस ना, मला वाचलंच. आपण काय करतो, एकदम उडी मारतो पाठावरती. अरे पण धडा वाचत असताना, पाठ वाचत असताना यू हॅव टू स्टार्ट विथ द टायटल अँड देन द ऑथर अँड देन द इंट्रोडक्टरी पार्ट. पण आपण काय करतो, मंडूका कृती करतो, क्रॉप जम्प, आपल्याला फार आवडतं उड्या मारायला. अरे पण उड्या मारताना पडण्याचा पण धोका असतो ना, शक्यता असते. मग कंटाळा येतो, हो टीचर काय ते लेसनचं नाव वाचायचं, काय ऑथर लक्षात ठेवायचं, कंटाळवाणं वाटतं. मग थोडंसं आपण इंटरेस्टिंग केलं तर मजा येते. मग अशा प्रकारची पाठाची नावं लिहून काढली, लेखकाचं नाव आपण लिहून काढलं, कधीतरी आपण ते फुल्ली गोळा वगैरे खेळत असतो. मग असं मित्रमैत्रिणींमध्ये कधीतरी असा एखादा चार्ट तयार केला आणि त्या पद्धतीने जर आपण त्या पाठाचं नाव आणि लेखकाचं नाव आपण लक्षात ठेवू शकतो, मग आता इथे आपण पद्धतीने जर अभ्यास केला तर मग शाल्या पाठाचा लेखक राग जाधव आहे, कारण आपल्याला त्या लेखकाचं नाव, त्या पाठाचं नाव त्या स्वमतामध्ये उद्भूत करायचं आहे, लिहायचं आहे. आपण काय करतो, स्वमताचा झाडाझाडा लिहायला सुरुवात करतो. अरे पण कुठून घेतला, का घेतलेला आहे, कोण लेखक आहे, लिहावं ना थोडस आणखीन ते छान दिसतं. उपासा पाठाचे लेखक कोण आहे, पु ल देशपांडे आहे. फुटप्रिंटचे लेखक कोण आहेत, डॉक्टर प्रदीप आवटे आहे. खरा नागरिक या पाठाचे लेखक कोण आहेत, सुहास बारटक्के आहे. जंगल डायरीचे लेखक कोण आहेत, अतुल धामणकर आहेत. ऊर्जा शक्तीचा जागर कोण आहे, डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहेत. व्युत्पत्ती कोश इथे नाही दिलेले आहे नाव. आणि मोठे होत असलेल्या मुलांनो डॉक्टर अनिल काकोडकर. हे थोडस आपण हे जर मजेदार केलं तर त्या पाठाचं नाव आणि लेखकाचं नावही लक्षात राहणं सोपं जात. करून बघा,
नाहीतर मग आपल्या आपल्याला कसं होतं माहितीये, पाठाचं नाव वाचत असताना लेखकाचं नाव जाऊ देत कोण आहेत बरं, तिथे मग गफलत होते. मग अशा पद्धतीने जर केलं ना इंटरेस्टिंग वाटतं आणि लक्षात येते. मी बघायचं म्हटलं की स्वमतावरचा आधारित प्रश्न आपल्याला बघायचा आहे. इथे एक मी मुद्दा म्हणून उत्तर लिहून दिलेलं आहे, माझ्याच अक्षरामध्ये आहे. आणि आपण लिहित असताना आता पेपर प्रेझेंटेशन कडे पण लक्ष द्यायला हवं आहे. आपला जो पेपर आहे इथे आपल्याला मार्जिन सोडायची आहे, इथे एक आपल्याला मार्जिन सोडायची आहे अर्ध्या सेंटीमीटरची, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. तापानं फणफणलीये आपली धरती ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. कोणी सांगेल का कोणत्या पाठातला हा प्रश्न आहे? कोणी सांगू शकेल का तापानं फणफणलीये आपली पृथ्वी? इथे मुद्दामून मी पाठाचं नाव मेन्शन केलेलं नाहीये. महेश्वरी, महेश्वरी गौड. यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ अँड टेल मी द आन्सर. मुद्दामून इथे पाठाचं नाव आणि लेखकाचं नाव इथे मी लिहिलेलं नाहीये. किसन यादव सांगेल का? कोणीही आन्सर सांगा. महेश्वरी, रोहन, प्रमीला, ओके. तापानं फणफणली आहे. फुटप्रिंट, व्हेरी गुड. फुटप्रिंट त्या पाठातला हा इथे प्रश्न विचारलेला आहे. मग आता इथे बघा, मी उत्तराची जी सुरुवात केलेली आहे ती शुभ्र रुपयाचे वस्त्र लेवणी हर्ष निर्भरा नटली अवनी अशी सुरुवात केली मी कवितेच्या ओळींनी. अरे पण हीच अवनी, हीच पृथ्वी, अवनी म्हणजे पृथ्वी, ही कशी झालेली आहे? वायू प्रदूषणामुळे दूषित झालेली आहे ना. आणि ही दूषित होण्याचं कारण काय आहे? आपण ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल वॉर्मिंग असं आपण ओरडत असतो, पण ग्लोबल वॉर्मिंगला कोण जबाबदार आहे? आपण माणसं, आपण माणसंच त्याला जबाबदार आहोत ना. आपल्या स्वार्थामुळे हे सगळं घडत आहे. मग या सगळ्याचा विचार कुठेतरी उत्तरामध्ये करायला नको का? नुसतं तापाने फणफणलीये पृथ्वी हे वाक्य पाठामधून घेतलं आणि तिथे लेखकाने मांडलेलेच विचार आपण इथे नुसते लिहून काढले तर त्याला काहीच अर्थ उरत नाही ना. स्वमत आहे, पर्सनल रिस्पॉन्स आहे, तुम्हाला काय वाटतंय इथे तुम्ही अभिव्यक्त होणं गरजेचं आहे. इथे विचार मांडणं गरजेचं आहे. मग त्यासाठी शेवटी आपल्याला बघा तिथे विचार मांडलेला आहे. तुम्ही अभिषेक यांनी विचार मांडलेला की आम्ही सायकलचा वापर करू, आम्ही बसने जाऊ. अरे पण त्याच्याच बरोबर तिथे वी कॅन पुट आर डिसिजन ऑर वी कॅन पुट देअर आर थॉट की आम्ही तिथे कार पुलिंगचा पण पर्याय मांडू शकतो ना, कारण इथे स्वमत आहे. मग या दृष्टिकोनातून त्या पाठाचा विचार करा. रीड बिटवीन द टू लाईन्स ऍक्च्युअली व्हॉट द ऑथर वॉन्ट टू से, त्याच्या पलीकडे जाऊन तो विचार करणं इथे महत्वाचं आहे. आणि तसा जर विचार तुम्ही पाठ अभ्यास करताना केला की उत्तरामध्ये येऊ शकत. आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर मी इथे लिहून दाखवलेलं आहे की अशा पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नाचा विचार करा की तिथे वृक्षारोपण तर आहेच, पर्यावरण वाचवा अभियानासारखे आपण अभियान तिथे राबवू शकतो. व असा विचार करून स्वमताचं उत्तर लिहायचं आहे तर तुम्हाला इथे पूर्णच्या पूर्ण मार्क मिळू शकतात. पण त्याचबरोबर लिखाणाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. प्रत्येकाचं अक्षर हे मोत्याचा दाणा असेल असं नव्हे. आणि दिस इज नॉट द टाइम टू ओव्हर हँड रायटिंग, आता वेळ येईल. पण प्रेझेंटेशन करण्यासाठी तुम्ही लक्ष देऊ शकता. आता आपण अपठित उताराकडे येऊया. अपठित उतारा, अ न पठित मीन्स यू हॅव्हन्ट स्टडीड, तुम्ही त्याचा अभ्यास केलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे हा जो उतारा तुम्हाला परीक्षेमध्ये येईल की नाही, पठित उतारा म्हणजे त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, इट इज एक्सपेक्टेड.
दॅट यू हॅव टू स्टडी बिफोर एक्झाम. तहान लागल्यावर विहीर खोदायला जायचं नाही, उद्या माझा मराठीचा पेपर आणि मी आज अभ्यास करेन असं होणार नाही. असेल हरी तर देही खटल्यावरी असं काही एक होणार नाहीये. त्याच्यामुळे अभ्यास करावाच लागणार आहे. संत तुकाराम काय म्हणतात, तर असाध्य ते साध्य करिता सायाचा तुका म्हणे. असाध्य आहे, इम्पॉसिबल, बट दॅट कॅन बी पॉसिबल. कशाने? प्रयत्नांती, सायास करा, प्रयत्न करा. आपण प्रयत्न म्हणतो, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे, प्रयत्नांती परमेश्वर तर बरोबर म्हटलेलं आहे, पण ते कृतीतून तुम्हाला दाखवावं लागेल. ही उत्तमुन्ना अशा प्रकारच्या म्हणी वापरती आहे, कोटेशन वापरती आहे. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की मी का वापरती आहे. कारण आपल्याला शेवटच्या विभागाकडे जायचं आहे आणि त्या शेवटच्या विभागामध्ये ना आपल्याला या कोटेशनचा वापर करावा लागणार आहे. बरोबर ना? कारण नुसतं बोलाची कढी बोलाचं भात घेऊन या तृप्त कोण झाला कोणी होत नाहीये. अरे ते प्रत्यक्षात दाखवावं लागणार आहे. ते कुठे उपयोग होणार आहे तुम्हाला? शेवटच्या विभागामध्ये तुम्हाला या सगळ्याचा वापर करावा लागणार आहे. म्हणून मी आता तुम्हाला हे या अनुषंगाने हे कोटेशन सांगते आहे. तर हा अपठित उतारा जो आहे की नाही त्याचा आधी अभ्यास करता येऊ शकतो. नवनीतने एक लेखन कौशल्याबरोबर ना त्याच्यामध्ये अपठित उतारांचा एक त्यांनी संग्रह दिलेला आहे, पण त्यातलाच बोर्ड एक्झामला येईल असं काही नाही. पण एक प्रॅक्टिकल दृष्टीने तुम्ही ते करू शकता. पण जो आपण अभ्यासलेलाच नाही असा उतारा समजा परीक्षेमध्ये आला तर काय करायचं? आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे विथ अटेंटिव्ह माइंड, शांत चित्ताने ना तो परिच्छेद वाचा. हे बघा, आपल्याला मराठीचा पेपर ना खूप शीघ्र गतीने लिहायचा असतो, फास्ट लिहायचा असतो. मराठीचा पेपर सहसा पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे मी ते शांतपणे म्हणते. शांतपणे म्हणजे भराभर भराभर त्याच्यावरती नजर फिरवा आणि नंतर प्रश्न करूया. मला काय प्रश्न विचारलेले, आकलन कृतीमध्ये काय काय आहे, चौपटी पूर्ण करा, कोण म्हणाले, का म्हणाले, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तो प्रश्न वाचा आणि पटकन परिच्छेदाकडे या, तुम्हाला तिथे उत्तर मिळून जाईल. पण आधी त्या परिच्छेदाकडे एक नजर फिरवा, डायरेक्ट प्रश्नाकडे येऊ नका. आणि हा उतारा कशासाठी आणखीन शांतपणे वाचायचा आहे, कारण याच उताराचं सारांश लेखन तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये करायचं आहे. जर तुम्ही प्रश्न लिहिणार असाल तर सारांश लेखनाचा, त्या दृष्टिकोनातूनही या परिच्छेदाचं वाचन नीट होणं गरजेचं आहे. पण ते पण यू हॅव टू बी व्हेरी क्विक, यू हॅव टू बी व्हेरी क्विक, अँड यू आर नॉट अलाउड टू स्पेंड मच टाइम ऑन दिस क्वेश्चन. मग इथे जर, आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला इथे टाइम वेस्ट होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं झरपण झाली पाहिजे. तिथे वेळ घालवायचा नाही. म्हणून ते पठित गद्यांश जे आहेत त्याचा आधीच अभ्यास करून ठेवा, की जेणेकरून त्याचा तिथे जी तुमची मिनटं उरणार आहेत ती मिनटं तुम्हाला इथे वापरता येतील. इथे वेळेचा खेळ आहे. हा पटकन पटकन तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. आता मी तुम्हाला त्या कृती सांगितल्या का, तिथे तुम्हाला त्या कृती सांगितल्या कारण पठित उतारावरती पण आपल्याला ह्याच कृती आहेत. कोणते लिहा, काय ते लिहा, चौकटी पूर्ण करा, एका शब्दात उत्तरे लिहा, कारणे लिहा, कोष्टक पूर्ण करा, का ते लिहा, अशाच प्रकारच्या कृती तुम्हाला अपठितावरती, अपठित प्रश्नावरती देखील, म्हणजे त्या गद्यांशावरती देखील विचारला जाणार आहे. बरोबर? मग त्या कृतींचा अभ्यास जर तुम्ही पद्यांशासाठी, या पठित गद्यांशासाठी केल्यात तर अशा प्रकारच्या कृती अपठिताला जेव्हा विचारला जातील तेव्हा तुमचा वेळ जाणार नाही. कारण यू आर यूज टू ऑफ दिस ऍक्टिव्हिटीज, यू आर यूज टू ऑफ दिस कृतीज, आणि त्याच्यामुळे इथे तुमचा वेळ नाही गेला ना. तर त्या कृती जर अपठिताला विचारला तरी तुमचा तिथे वेळ नाही. म्हणून आधी पाठांचा सखोल अभ्यास करा. अभ्यास करत असताना हातात पेन्सिल ठेवा आणि महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याला अधोरेखित करा, की नेक्स्ट टाइम व्हेन यू विल गो फॉर दॅट लेसन तुम्हाला रेडीमेड आन्सर्स तुमच्या त्या पुस्तकामध्येच मिळतील. अँड लिसन स्टुडंट, की युअर टेक्स्टबुक इटसेल्फ इज भगवद्गीता, इट इज बायबल, इट इज कुरान, कारण त्याच्यामध्येच तुम्हाला आन्सर्स आहेत.
ते सोडून तुम्ही दुसऱ्या आणखीन मटेरियल कडे जाण्याची काहीच आवश्यकता नाहीये. या पुस्तकामध्ये जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत असताना, तुमचे टीचर्स तुम्हाला शिकवत असताना तिथला तिथे जर तुम्ही अंडरलाईन करून घेतली असेल, तिथे लिहिलेलं असेल, तर तुमची उत्तरं ना तिथेच तयार होतात. आणि त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही पुस्तक उघडाल, अरे उत्तर तर इथेच आहे, पुन्हा मग शोधाशोध करण्याची काही गरज नाही. इथे आपला विभाग एक सद्य संपलेला आहे. मला माहितीये थोडस फास्ट होत आहे, कारण आपल्याला शेवटच्या विभागाला तिथे जास्ती वेळ जाणार आहे ना बाळांनो, म्हणून तिथे थोडस मी थोडं फास्ट होते. आता पहिला विभाग जो होता तो 18 गुणांसाठी होता, आणि प्रमिला यू आर हॅव्हिंग एनी डाऊट? प्रमिला ठीक आहे. विभाग दोन पद्य हा विभाग जो आहे तो 16 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला कविता 8 आहेत, एक आहे ती स्थूल वाचनासाठी आहे, आणि बाकीच्या आपल्या त्या कविता त्या पद्य विभागामध्ये आहेत. इथे देखील आपल्याला कवीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात गोंधळ कुठे होतो म्हणून मी तुम्हाला सांगते, या अभंगांमध्ये अंकिला मी दास तुझा याचे संत कोण, योगी सर्व काळ सुखदाता याचे संत कोण, इथे तो गोंधळ होतो. आणि म्हणून अशा प्रकारचा चार्ट तुम्ही आधीच तयार करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला तिथे जेव्हा परीक्षेमध्ये लिहिण्याची वेळ येते, कारण तिथे तुम्हाला प्रश्न आहे कवितेचे कवी कवयित्री असा प्रश्न तिथे आहे, आणि म्हणून तिथे तुम्हाला अशा प्रकारचा तुम्ही कृती करून त्या लक्षात ठेवू शकता. अंकिनामी दास तुझा संत नामदेव हा रेहान, यू वॉन्ट टू से समथिंग? योगी सर्व काळ सुखदाता संत एकनाथ, दोन दिवस नारायण सुर्वे, औक्षण इंदिरा संत, रंगमजेचे रंग उदयाचे अंजली कुलकर्णी, हिरवगार झाडासारखा जॉर्ज लोपीस, स्वप्न करू साकार किशोर पाठक, आणि जाता असताना सुरवाचन जे आहे ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ही कविता आहे. प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातील, खर तर ना इथे मुलं जास्ती गडबडलेली असतात, कारण 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काव्यसौंदर्यासाठी वेगळा प्रश्न होता, मग 10वीला पण तसं असणार आहे का? बरं रसग्रहणाचा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाणार? इथे थोडा मुलांचं ना कन्फ्युजन दिसत. अँड तुमचं असं झालेलं आहे की तुम्ही 9वीचा जो पेपर लिहिलेला आहे त्याच्यामधून तुम्हाला नक्की काय 10वीच्या दृष्टीने केला पाहिजे किंवा तो कसा पेपर लिहिला गेला पाहिजे मराठीचा, इथे तुमचा थोडासा संभ्रम आहे. तर इथे मी थोडस आणखीन एलॅबोरेट करते हा पॉइंट की इथे प्रश्न नेमके कसे विचारले जाते. एक जो पठित पद्य आहे त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकातली एक कविता कृती पत्रिकेत दिलेली असते. म्हणजे आता मॅम, हा मॅम सॉरी टू डिस्टर्ब यू, स्लाइड फक्त फर्स्ट स्लाइड आपली दिसते मॅम. पुन्हा शेअर करा स्क्रीन, चालेल हे बंद करा. स्क्रीन शेअर करावं लागेल. आता दिसतंय का? हॅलो, नाव इट इज दिसतं? तर विभाग दोन पद्य इथे पहिली जी कविता विचारली जाईल पठित पद्य, त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकातली एक कविता कृती पत्रिकेमध्ये दिलेली असेल, पूर्ण कविता तिथे दिलेली असेल,
म्हणजे आता जॉर्ज लोपेझ यांची हिरवगार झाडासारखं ही कविता त्याच्यावरती तुम्हाला तिथे दिलेली आहे आणि यावर आधारित 8 गुणांच्या कृती विचारल्या जातील. मग त्याच्यावरती कोणत्या कोणत्या कृती असतील? तर आकलनाच्या ज्या कृती आहेत त्या 2 गुणाच्या, म्हणजे काय ते लिहा, चौकटी पूर्ण करा. पुन्हा दुसरा जो प्रश्न आहे आकलन, त्याच्यावरती पण 2 गुणांच्या कृती असतील. तिसरा जो प्रश्न असेल किंवा तिसरी जी कृती असेल त्याच्यामध्ये कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ, तर तो 2 गुणांसाठी असेल. आणि तिथे जो काव्य सौंदर्याचा प्रश्न असेल तो 2 गुणांचा, असे 8 गुण तिथे असतील. आता एकूण विभाग 2 जो पद्य आहे त्याला 16 गुण आहेत. आपल्याला 8 गुण इथे गेलेले आहेत पहिल्या कवितेसाठी. त्याच्यामध्ये काव्य सौंदर्याचा जो प्रश्न आहे, इथे मुद्दामून तोच प्रश्न घेतला की झाडापासून आनंदी जगणं शिकावे या विधानातील विचार स्पष्ट करा. कारण हिरवगार झाडासारखं ही कविता तिथे दिलेली आहे, त्याच्यावरतीच हा प्रश्न दिलेला आहे. आणि अभ्यास करत असतानाही मगाशीच म्हटलं की कवितेचं नाव आणि लेखक, सॉरी कवी किंवा कवयित्री हे आपलं तिथे लिहून झालंच पाहिजे, ही प्रॅक्टिस हे झालीच पाहिजे. आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला तिथे मेन्शन करायचंय की कोणाची कविता आहे. तर जॉर्ज लोपेझ यांनी हिरवगार झाडासारख्या या कवितेतून माणसाने आपले आयुष्य झाडासारखे आनंदी जगावे हा बहुमोल संदेश इथे दिलेला आहे. आणि एक लक्षात घ्या की स्वमत आणि अभिव्यक्तीचे जे प्रश्न आहेत ते पाठ्यपुस्तकातीलच असणार आहे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही तिथे विचारले जाणार नाही. त्याच्यामुळे काव्य सौंदर्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये जो प्रश्न आहे किंवा ज्या ओळी दिलेल्या आहेत त्यांचाच लेखन सराव करा. तर त्याच्यामध्ये माणसाने झाडासारखं जगावं, झाडासारखं आनंदी असावं, मग का बरं, का आणखीन त्याचं कारण आहे, तर आपल्याला काहीतरी आणखीन वेगळं लिहावं लागेल ना. जॉर्ज लोपेझ यांची कविता तर दिलेलीच आहे, त्याच पुन्हा कवितेच्या ओळी आपण इथे लिहून काढायच्या का? तर इथे मुद्दा म्हणून एक कोटेशन तुम्हाला दिलेलं आहे संत ज्ञानेश्वरांचं. बरं, आणखीन दुसरं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं पण एक कोटेशन तुम्ही इथे आपल्याला मिळतंय. म्हणजे त्यासाठी थोडस आपण अवांतर वाचन केलं आणि त्याचा आपण इथे वापर केला तर आपलं उत्तर आणखीन छान होतं. बरं, अपार्ट फ्रॉम मराठी आय टीच संस्कृत, सो मी संस्कृतचे कोटेशन पण माझ्या मुलांना तिथे परोपकाराय फलंती वृक्ष हा इथे तुम्हाला दिसेल. हे आणखीन एक इथे कोटेशन मी इथे मुलांना दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही ते उत्तर लिहिलं तर इट विल अपील टू द एक्झामिनर, वा काय सुंदर लिहिलेलं आहे. म्हणजे नुसता मराठी विषयाचा इथे अभ्यास नाही, मराठी भाषेचा अभ्यास करतोय. जो कोणी लिहिणारा मुलगा आहे मुलगी आहे म्हणजे त्याच्यामधून तुमचा तिथे अभ्यास दिसतो, मराठी भाषेचा अभ्यास दिसतो. वाढा तुम्ही हा गणिताचा किंवा सायन्सचा विज्ञानाचा पेपर नाही लिहित आहात, तिथे भाषा आहे. भाषा म्हटली की तिथे अलंकार आले, तिथे साज आला, तो तुम्हाला तिथे चढवावाच लागणार आहे आणि तो तिथे चढवला गेलाच पाहिजे. तर ते उत्तर तिने आणखीन छान होतं. आता आनंदी जगावं, आनंदी ध्यान शिकावं, हे त्या कवितेमध्ये जॉर्ज लोपेझ यांनी मतं मांडलेली आहेत, त्यांना काय वाटतं ते लिहिलेलं आहे, पण इथे तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे ना. तर त्या दृष्टिकोनातून इथे विचार करा. ऍट द सेम टाइम यू कॅन टेक स्क्रीनशॉट, सो यू विल गेट द आन्सर. नेक्स्ट स्लाइड दिसते आहे ना वृषाली मॅडम? यस मॅम. त्यानंतर पठित पद्य जे आहे, पहिली कविता झाली हिरवगार झाडाचं. आता ती कविता सोडून अपार्ट फ्रॉम दॅट पोएम अन्य 2 कवितांची फक्त तिथे नावं दिलेली असतील. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल योगी सर्व काळ सुखदाता आणि औक्षण हे आपण घेऊया. त्या कवितांची नावं तिथे दिलेली असतील आणि त्यावर आधारित पुढील पैकी कोणत्याही 5 कृती विचारल्या जातील. फक्त कविता आहे त्यांची नावं दिलेली असतील आणि 5 कृती दिलेली असते. मग आता 5 कृती म्हणजे ते 5 प्रश्न आहेत. कोण कोणते? तर कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत, कवितेचा विषय काय आहे, त्या दोन्ही कवितांमधली कविता आहे त्यामधील तुम्हाला 4 ओळी दिलेल्या असतील,
आणि त्यांचा सरळ अर्थ भावार्थ तुम्हाला तिथे लिहायचा आहे. सरळ अर्थ म्हणजे आतापर्यंत आपण उत्तरामध्ये जसं लिहित होतो तसं लिहिण्याची काही इथे गरज नाही. सरळ त्या ओळींचा अर्थ लिहा तिथे. कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं, शक्यतो आपण इथे मला कविता आवडलीच नाही हा असं कोणी तिथे लिहित नाही. 2 दिवस कविता आहे, औक्षणी कविता आहे, मला नाही बरं कविता आवडली असं कोणी लिहील का? नाही. कारण त्याच्यामध्ये काव्य सौंदर्य आहे, रस आहे, रसप्रधान कविता आहे. इतकी छान आहे ती, या हृदय ते त्या हृदय अशी ती कविता आहे. आपल्याला ते कविता आवडणारच, मग का आवडली ते लिहायचं. शब्दार्थ त्याच्यावरती विचारले असतील, 4 शब्दार्थ. कवितेतून कोणता विचार इथे व्यक्त झालेला आहे, कवितेतून काय संदेश मिळतो, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कोणती आहे, या दृष्टिकोनातून या कवितेचा विचार करायचा आहे, त्यालाच आपण रसग्रहण म्हणतो. आणि मग तो पूर्वी असा होता ना प्रश्न कवितेचं रसग्रहण, तो एक सरसकट दिलेला असायचा. तर तसा सरसकट प्रश्न येत नाही, उलट तुमच्या दृष्टीने हे फार सोपं झालेलं आहे. आणि बघा, एक एक गुणाचा 2 प्रश्न असतात तिथे, आणि 2 गुणांचे 3 प्रश्न असतात. 3 × 2 = 6, 7 आणि 8 असा एकूण 8 गुणांचा हा प्रश्न असतो. म्हणजे पठित पद्यापैकी एक जी असते ती पूर्ण कविता दिलेली असते, आणि त्याच्यावरती कृती विचारलेल्या असतात 8 गुणांच्या. आणि त्यानंतर पठित पद्य 2 त्याच्यामध्ये कवितेची फक्त नावं दिलेली असतात. 2 कविता आहेत त्यांची नावं दिलेली असतात, आणि त्याच्यावरती हे प्रश्न विचारलेले असतात. असे 8 + 8 = 16 गुण तुम्हाला पद्यावरती विचारले जातात. मग आता इथे तुम्हाला कविता दिलेली आहे, रंग मजेचे, रंग उदयाचे, त्याच्यामधून प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री हा 1 गुणांचा प्रश्न झाला. प्रस्तुत कवितेचा विषय हा 1 गुणांचा झाला. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश 2 गुणांचा झाला. प्रस्तुत कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण लिहा ते 2 गुणांचा, आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ 2 गुणांचा. म्हणजे असे एकूण 8 गुण इथे तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर विभाग 3 स्थूलवाचन हा 6 गुणांसाठी. आता तुम्हाला स्थूलवाचनासाठी 2 पाठ आणि 1 कविता इथे अभ्यासायची आहे. आणि 2 पाठ आणि 1 कविता याच्यावरती तुम्हाला तिथे 3 प्रश्न, आणि त्यापैकी तुम्हाला 2 पाठ करायचे. ईच क्वेश्चन कॅरीज 3 मार्क्स. मग कोणते कोणते आहेत? मोठे होत असलेल्या मुलांना हा पाठ आहे, जाता असताना ही कविता, तुम्हाला प्रश्न विचारले जातील 3 आणि त्याच्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहे. मग आता याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पुस्तकात जे दिलेले आहेत त्याच्यामधूनच प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे ते प्रश्न त्याची उत्तरं ही आधीच तयार करून ठेवायची. म्हणजे ऐन परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ जाणार नाही विचार करायला, अरे बापरे काय म्हटलंय कवितेत, म्हणजे त्या रवींद्रनाथ टागोरांनी अरे बापरे मोठे होत असलेल्या मुलांमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कोणता संदेश दिलेला आहे, तेव्हा नाही विचार करायचा. त्या प्रश्नांची उत्तर आपण आधीच तयार ठेवायची. आणि या कृतीच्या ज्या आहेत त्या स्वमत आणि अभिव्यक्तीच्याच कृती आहेत, त्यामुळे त्याचा विचार हा आधीच झाला पाहिजे आणि लेखन सरावही आधीच झाला पाहिजे. इथे तुम्हाला जाता असणाऱ्या कवितेतलं एक उदाहरण दाखवलेलं आहे की सूर्योदयाच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावना शब्दबद्ध करा. सूर्योदयाच्या दर्शनाने, आता सूर्योदय म्हणजे ऊर्जा शक्तीचा जागर. बघा, ऊर्जा शक्तीचा जागर आपल्या पाठाचंच नाव आहे, त्याचा तुम्ही ते वापर करू शकता. ऊर्जा मिळण्यात मिळते ना. सूर्योदय होतो म्हणजे नेमकं काय सांगतो ना, चला उठा कामाला लागा, ऊर्जा देतो तो. मग तो म्हणजे यू हॅव टू रिलेट द लेसन्स विथ इच अदर. त्या पाठाचा अभ्यास झाला त्याला मी तिथेच ठेवून दिला, या कवितेचा अभ्यास झाला त्याला मी तिथेच ठेवून दिला, असं नाही. यू हॅव टू कोरिलेट. त्या पाठाचं नाव इथे आपण वापरतो म्हणजे जो एक्झामिनर आहे, मॉडरेटर आहे, तो किती विचार करेल, अरे वा छान अभ्यास झालेला आहे या विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा. सूर्योदय म्हणजे ऊर्जा शक्तीचा जागर, सूर्य उगवतो तेव्हा काय मिळतं आपल्याला, चैतन्य, उत्साह,
आता हा विचार तुम्हाला मांडायचा आहे. त्या सूर्योदयाचा सूर्योदय होतो, सनराईज होतो तेव्हा बघून तुमच्या मनात काय निर्माण झालेल्या आहेत भावना, त्या तुम्हाला शब्दबद्ध करायचं आहे. आता एक आणखीन एक तुम्हाला कोटेशन सांगते, जे न देखे रवी ते देखे कवी, असं म्हणते नाही, जे सूर्य देखील बघू शकत नाही ते कवी बघतो. मग ही उत्तरं लिहिताना ना तुमचं मन आहे ना ते कवी मन झालं पाहिजे, असे विचार तुम्हाला सुचले पाहिजे. आणि ते ऐकत्या वेळेला सुचतील का मला सांगा, अजिबात नाही. ते सुचण्यासाठी ना थोडा विचार करायला लागतो, आपल्याला आणखी काहीतरी वाचावं लागतं, अवांतर वाचन करायला लागतं. अवांतर वाचन म्हणजे अपार्ट फ्रॉम युअर टेक्स्ट बुक, आणि मग त्यासाठी निबंधाची पुस्तकं वगैरे आहेत आपल्याकडे अवेलेबल, ती तुम्ही वाचू शकता. कधी कधी नेटवरती तुम्ही सर्च करताना आणखी काही निबंध त्याच्यावर तुम्हाला कविता पण मिळून जातील, पण त्या कुठेतरी ना आपण लिहून ठेवाव्यात आणि तेव्हा तुम्ही ते उत्तरामध्ये वापर करू शकता. आता इथे शेवटच्या त्या तीन ओळी आहेत ना, त्या मी स्वतःच तिथे लिहिल्या. कविता शिकवता शिकवताना आपल्या मनातही विचार येतो, सृष्टीचं हे चक्र निरंतर आहे, सूर्योदयानंतर सूर्यास्त अटळ आहे. सूर्योदय होतो तसा सूर्यास्त होणार आहे, सूर्यास्त होतो तसा सूर्योदय होणारच आहे, पण रात्रीच्या गर्भातच उषःकालही शाश्वत आहे. रात्र रात्रीनंतर सूर्योदय नक्कीच होणार आहे ना, मग तो सूर्योदय आपल्याला उत्साह निर्माण करणारा आहे. असा अशा पद्धतीने ना विचार करा प्रत्येक पाठाचा, प्रत्येक कवितेचा. मी तुम्हाला इथे विचार करायला प्रवृत्त करते आहे की नुसतं टेक्स्टबुक वाचायचं म्हणून वाचू नका. मी आधीच सांगितलं की आपल्या पाठ्यपुस्तकाचा मुखपृष्ठ इतका सुंदर आहे की आपले पाठ आणि धडे कविताही इतका सुंदर आहेत की आपल्याला त्या विचार करायला लावतात आपल्याला. आतापर्यंत जिथे आपल्याला मार्क थोडेसे मिळताना मारामारी करावी लागते ते विभाग आता इथे संपलेले आहे. हा विभाग विभाग चार भाषा अभ्यास पुष्ट हा आपला विभाग पटकन लिहून येतो कारण व्याकरणावरती आधारित आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की अरे वा आपल्याला मार्क इथे लगेच मिळतात, त्या मॅडमनी येऊन सांगितलं व्याख्यान देताना म्हणाल्या इथे पटकन मार्क मिळून जातात, वेळ पण काही जात नाही, असं सहज होणार आहे का? व्याकरणाचा प्रश्न आहे तो, त्याचाही सराव महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये तो प्रश्न पटकन लिहून होतो, पण अभ्यास तर आधी करायला लागतो ना. मग हा भाषाभ्यास पटकन मार्क देणारा जरी असला तरी तो कितीचा मार्क देतो आहे? इथे प्रश्न चार अ व्याकरण घटकांवर ज्या कृती आहेत तिथे आपल्याला आठच गुण आहेत. बघा मॅक्झिमम मार्क्स कुठे गेले तर आपले 18 गद्यामध्ये, 16 पद्यामध्ये गेलेले आहेत आणि 6 स्थूल वाचनामध्ये. व्याकरण घटकातली ही चार अ ची जी कृती आहे तिथे आपल्याला गुण किती आहेत? 8 गुण. वाक्याचा प्रकार ओळखणे 2 गुण, मग त्याच्यामध्ये आज्ञार्थी, उद्गारार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी. इथे फक्त आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मग तुम्ही म्हणाल की नुसता वाक्याचा प्रकार लिहू का? नाही, तसं नाही चालणार, ते वाक्य लिहावं लागेल. कोणता वाक्य विचारलेला आहे ते लिहायला लागेल. वा काय सुंदर अक्षर आहे. वाक्याचा प्रकार काय झाला? उद्गारार्थी. पण नुसतं उद्गारार्थी नाही लिहायचं. वा काय सुंदर अक्षर आहे, ते वाक्य लिहा आणि त्याच्या खाली त्याचा जो प्रकार आहे तो लिहा. त्यानंतर कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर. इथे नुसतं वाक्य रूपांतर लिहा म्हणजे आता वा काय सुंदर अक्षर आहे आणि पुढे तिथे लिहिलेलं आहे विधानार्थी, अक्षर फार सुंदर आहे, हे वाक्य रूपांतर तिथे लिहि. तिथे 2 गुण आहेत आणि वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्प्रचारांचा अर्थ म्हणजे तो वाक्प्रचार लिहायचा, त्याचा अर्थ लिहायचा आणि वाक्यात उपयोग. अर्थासाठी 1 गुण, वाक्यात उपयोग त्यासाठी 1 गुण. तिथे विसरायचं नाही, नुसतं वाक्यात उपयोग करून घ्यायचा नाहीये. अर्थ लिहिला नाही तर 1 गुण तिथे तुम्हाला मिळणार नाही. सो यू विथ अटेंटिव्ह माइंड यू हॅव टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. मग आता इथे पण थोडासा आपण अशा पद्धतीने वाक्प्रचार, त्यांचा अर्थ, यांच्या जोड्या जुळवा आपण करू शकतो. मग अशा पद्धतीने ना खरं तर ना असं वाटतं की अरे बापरे कितीतरी पाठ आहेत, कितीतरी कविता आहेत, कसं बरं लक्षात ठेवायचं हे सगळं. ते जे वाक्प्रचार,
पुन्हा त्याचा अर्थ, पुन्हा त्याचा वाक्यात उपयोग, हे सगळं कसं बरं करायचं, कसं सगळं होणार आपलं हे. मग काय करायचं, त्या पाठाच्या खाली दिलेले जे वाक्प्रचार आहेत त्यांचे अर्थ हे आपल्या वहीमध्ये ना लिहून ठेवायचे. सरळ एक त्याची लिस्ट करा आणि ती लिस्ट निदान 2 दिवसातून एकदा तरी वाचा, कारण बरेच त्याच्यामध्ये वाक्प्रचार आहेत, त्यांचे अर्थ आहेत. मग अशा पद्धतीचं कधीतरी एक थोडासा एक चेंज म्हणून असं करून बघा. मग अशा पद्धतीने तुम्ही वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ हे तुम्ही तयार करून ठेवा. पण त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे ना. मग आता वाक्यात उपयोग आहे आदेश देणे, त्याचा अर्थ तुम्ही लिहिला चुकून देणे. मग आता वाक्यात उपयोग करायचा आहे तर वाक्यात उपयोग करताना कसं करणार ते हुकूम देणे या अर्थाचा तुम्ही वाक्यात उपयोग करणार आहात की त्या वाक्प्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग करणार आहात. प्रश्न काय आहे, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा, म्हणजे त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे. मग आदेश देणे हुकूम देणे हा अर्थ झाला. मग वाक्यात उपयोग करताना काय लिहिणार, राजाने सेवकाला आदेश दिला, हुकूम दिला नाही आदेश दिला. अभाव असणे, कमतरता असणे. मग अभाव असणे काय आहे, वाक्यात उपयोग करावा लागेल ना. तिथे रामलाल यांच्याकडे पैशाचा अभाव आहे, कमतरता आहे, व्यवस्था लावणे, बंदोबस्त करणे, आश्चर्य वाटणे, चकित होणे. ताजमहाल बघून आम्हाला विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमची वाक्यरचना करायची आहे, म्हणजे त्या वाक्प्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, अर्थाचा नाही. नाहीतर मग ते मार्क तुमचे जाऊ शकतात, ते जातात. मी आता मगाशी म्हटलं की तुमचे 8 गुण तिथे झाले. मग दुसरे 8 गुण कुठे आहेत, प्रश्न 4 आ भाषिक घटकांवर आधारित कृती. 4 अ होत्या त्या व्याकरण घटकांवरती आधारित कृती होत्या. आणि आता ज्या कृती आहेत त्या भाषिक घटकांवरती आधारित कृती आहेत. मग त्याच्यामध्ये शब्दसंपत्तीमध्ये बघा, समानार्थी शब्द 1 गुण, विरुद्धार्थी शब्द 1 गुण, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द 1 गुण, वचन लिंग बदला 1 गुण, आणि लेखन नियमानुसार वाक्य लिहिणे 2 गुण, आणि योग्य विरामचिन्हांचा उपयोग 2 गुण. म्हणजे 2 अधिक 2 4 5 6 7 8, म्हणजे 8 अधिक 8 16. इथे मार्क हे तुम्हाला मिळालेच पाहिजे, 16 गुण तुमचे इथे कव्हर झालेच पाहिजे. व समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, वचन लिंग बदला, हे तुम्हाला सगळे पाठ्यपुस्तकातीलच विचारले जातात. खर तर माणूस म्हणजे किंवा आपण इथे बघू पुरुष लिंग बदला, पुरुष स्त्री, पण जो शब्द विचारलेला आहे तो तुम्हाला तिथे लिहावा लागणार. वचन बदला पुस्तक, पुस्तक वही वह्या, तो दिलेला शब्द तुम्हाला इथे लिहावा लागणार आहे. म्हणजे यू हॅव टू कॉपी क्वेश्चन वर्ड आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर लिहायचा आहे. नुसतं आन्सर तिथे लिहू नका. लेखन नियमानुसार वाक्य लिहिणे, इथे तुम्हाला अशुद्ध शब्द शुद्ध लिहायचा आहे, शुद्ध शब्द अशुद्ध लिहायचा नाही. मोस्ट ऑफ द टाइम इट हॅपन्स की द वर्ड विच इज करेक्ट स्टुडंट्स एक्झॅक्टली राईट द रॉंग वर्ड फॉर दॅट करेक्ट वर्ड. जो मुळात अशुद्ध शब्द दिलेला आहे की नाही तो शुद्ध लिहायचा आहे ना. मग या वाक्यामध्ये 2 अशुद्ध शब्द दिलेले आहेत, मग ते आपल्याला शुद्ध करून लिहायचे आहे. बघा, शुद्ध करून लिहिले, पाणी हेच जीवन आहे. तिथे आधी अशुद्ध वाक्य काय होतं, पाणी हेच जीवन आहे. काय करेक्शन केले, पाणी हेच जीवन आहे. पाणी आणि जीवन
हे दोन शब्द तिथे अधोरेखित करायचे आहेत तुम्ही परीक्षेमध्ये. इथे मी रेड पेन वापरलेला आहे, रेड इंक वापरलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की हे दोन अशुद्ध शब्द होते ते आता मी शुद्ध करून लिहिलेले आहेत, त्याला तुम्ही परीक्षेमध्ये अंडरलाईन करणं करावं पेपर प्रेझेंटेशनच्या दृष्टिकोनात. आता दुसरा जो प्रश्न आहे, योग्य विरामचिन्हांचा उपयोग, त्याला किती गुण आहेत? दोन गुण, बरोबर. मग ओरिजिनल वाक्य आपण लिहिणार आहोत, तिथे विरामचिन्हांचा पंक्चुएशन मार्कचा इथे वापर करायचा आहे. काय केलं, त्याला दुहेरी अवतरण चिन्ह टाकलेलं आहे सुरुवातीला, नंतर इन्वर्टेड कॉमा क्लोज केलेला आहे, मावशी नंतर तिथे स्वल्प विराम टाकलेला आहे आणि कुठे नंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. पुस्तकामध्ये पंक्चुएशन मार्क्स जसे दिलेले आहेत तसेच तिथे लिहिणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेला तुमच्या तुम्हाला असं वाटेल की बापरे, पुस्तकामध्ये केवढी तरी वाक्य अशी दिलेली आहेत, काय काय म्हणून आपण लक्षात ठेवायचं. पण त्यासाठीच तर तुम्हाला म्हटलं ना की पाठाचा सखोल अभ्यास करा. पठित गद्य जे होतं तिथे शेवटच्या स्लाइड वरती मी लिहिलेलं आहे, पाठाचा सखोल अभ्यास करा. कशासाठी? तो याचसाठी. सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं त्याचा आता वापर आपण कसा करतो आहोत, की जेवढी म्हणून विरामचिन्हांची वाक्य आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, तिथे स्वल्प विराम आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहेत, अशी जी वाक्य असतात त्याला स्टार करून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही परत पाठ वाचाल त्या वेळेला ती तुम्हाला नजरेसमोर दिसतील. आणि लक्षात ठेवा तिथे किती गुण आहेत? दोन गुण. पुन्हा लेखन नियमानुसार वाक्य लिहिणं तिथे दोन गुण आहेत. म्हणजे हा जो विभाग आहे हा विभाग आपल्याला स्कोर करण्यासाठी उपयुक्त आहे. दिस सेक्शन विल गिव यू मार्क्स. आणि त्यासाठी फार तुम्हाला काही अशी मेहनत घ्यायची नाही, कारण तुम्ही ज्या वेळेला स्वमताचा किंवा इतर कृतींचा अभ्यास करणार आहात त्यावेळेला तुम्हाला तुमचा या कृतींचाही अभ्यास होऊन जाणार आहे, सहज होणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुमचा हा प्रश्न जो आहे तो तयार होतो आहे. म्हणून पाठाचा सखोल अभ्यास करा. आता विभाग 5, उपयोजित लेखन. मॅक्सिमम मार्क्स इथेच आहेत आणि मॅक्सिमम मार्क्स आपले इथेच जातात, कारण आपल्याला वाटतं आयत्या वेळेला आम्ही लिहू शकतो ना, त्यामुळे काय अभ्यास करायचा या विभागाचा, आयत्या वेळेला आम्ही लिहू शकतो. मॅक्सिमम मार्क्स इथेच आहे आणि इथेच आपण मार्क. आता इथे उपयोजित हा शब्दच बघ, तुम्हाला इथे ऍप्लिकेशन करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही काय केलं, अवबोधनम अंडरस्टँडिंग पार्ट झालेला आहे तुमचा, आणि व्हॉट एव्हर यू हॅव अंडरस्टूड जे तुम्हाला शब्द ज्ञान झालेलं आहे, अवबोधन झालेलं आहे, आकलन झालेलं आहे, ते आकलन, ते शब्दांचं ज्ञान, ते शब्दांचा तो भांडार जो आहे तो तुम्हाला आता इथे मुक्त हस्ताने त्याची इथे उधळण करायची आहे, तर तुम्हाला इथे मार्क मिळतात. आणि सगळ्यात टाइम कन्झ्युमिंग जो क्वेश्चन आहे तो हाच आहे. आता इथे प्रश्न 5 अ, पत्रलेखन किंवा सारांश लेखन, इथे 6 गुण आहेत तुम्हाला. प्रश्न 5 आ, कोणत्याही दोन कृती सोडवणे, 10 गुण आहेत. कोणत्याही दोन कृती सोडवायच्या, हा एनी वन ऍक्टिव्हिटी, एनी टू ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्याच्यामध्ये जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे, कथा लेखन आहे. तुम्हाला 9वीला वृत्तांत लेखन होतं, 10वीला तुम्हाला वृत्तांत लेखन नाहीये, बातमी लेखन आहे. मग साधारणतः इथे जाहिरात लेखन आणि कथा लेखन आपल्याला इझी वाटतं, ते त्या प्रश्नाकडे आल्यावरती मी तुम्हाला सांगेन का आणि कसं ते.
प्रश्न 5 आ कोणत्याही दोन कृती आहेत 10 गुणांसाठी कृती लक्षात घ्या कोणत्या प्रश्नामध्ये कोणत्या कृती येणार आहेत प्रश्न 5 अ मध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन आहे एनी वन यू हॅव टू राईट आयदर पत्रलेखन और सारांश लेखन प्रश्न 5 आ मध्ये एक्सरसाइज मी एम्फसाइज करते आहे देयर यू मेक मिस्टेक्स मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स दे मेक मिस्टेक ओवर देयर त्याच्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथालेखन याच्यामधल्या दोन कृती तुम्हाला इथे सोडवायच्या आहेत आणि प्रश्न 5 ई लेखन प्रकार जिथे आहे तिथे निबंध लेखन असणार आहे 8 गुणांसाठी कधी कधी आमची मुलं आम्हाला असं म्हणतात की कशाला मॅडम या शेवटच्या प्रश्नापर्यंत जायचं त्या 8 गुणांपर्यंत आम्ही पोचतच नाही पेपरच पूर्ण होत नाही हो आमचा मग 8 गुण काय देवाला असेल देऊन टाकायचे का म्हणजे आपण 72 मार्क्सचाच पेपर लिहून येणार आहोत का मग त्यासाठी टाइम मॅनेजमेंट करायचं असेल तर आधीच हे आपले आपले हे प्रश्न आहेत ते तयार झाले पाहिजेत आणि यू मस्ट बी हॅव्हिंग द सेम एक्सपिरियन्स इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू कम टू दॅट क्वेश्चन अँड टू कम्प्लीट इट मोस्ट ऑफ द स्टुडंट मे बी फेसिंग द सेम प्रॉब्लेम पण त्यासाठीच तर आपल्याला ही तयारी करायची आहे ना युद्धाला जायचं आहे तर युद्धाच्या अगोदर ही सगळी आपल्याला तयारी करून ठेवावी लागणार आहे कोणत्या वेळेला कोणतं शस्त्र काढावं लागेल हे आपल्याला माहिती नाहीये म्हणून ही तयारी आधी करून ठेवा आणि कोणते प्रश्न म्हणजे कोणत्या कृती कोणत्या प्रश्नामध्ये येणार आहे ते आधी लक्षात घ्या कारण कधी कधी ना इतकी आपली घाई गडबड होते ना हा प्रश्न सोडवत असताना की आपण पत्रलेखन लिहितो आणि प्रश्न 5 सारांश लेखन लिहून येतो आणि नंतर बोलतो अरे बापरे हा सारांश लेखन तर प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये होता प्रश्न क्रमांक 5 अ मधल्या दोन्ही कृती आपण तिथेच सोडवून आलो तिथे एनी वन आहे ना त्या कृतीसाठी म्हणून त्या कृती नीट लक्षात घ्या आणि कोणत्या प्रश्नामध्ये त्या कृती सोडवायच्या हे लक्षात घ्या आता इथे ह्या प्रश्नामध्ये एस्पेशली आपल्याला ना थोडस ना अलंकारिक विचार करायचा आहे फादर थॉमस स्टीफन्स यांनी म्हटलेलं आहे आणि सगळ्या संतांनी मी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं की संत ज्ञानेश्वरांनी अमृताची उपमा दिलेली आहे अमृत म्हटलेलं आहे लक्ष्मी मंथनामधून अमृत आलेलं आहे व त्या अमृताची उपमा दिलेली आहे मग अशा या मराठी भाषेला माय मराठी म्हटलेलं आहे ना मग तिला संतांनी आपल्या अभंगानी साज चढवलेला आहे अलंकार चढवलेला आहे जैसा जैसी पुष्पान माझी पुष्प मोगरी की परिफळा मासी कस्तुरी जैसा भाषान माझी साजिरी मराठीया त्या मराठी भाषेला आता खऱ्या अर्थाने तुम्हाला इथे साज चढवायचं आता साज चढवायचं म्हणजे काय करायचं अलंकार घेऊन जायचं का आपल्या पेपरला घालायला नाही मग तो साज कसा चढवायचा आहे तर तुमच्या विचारांनी तुमच्या हस्ताक्षरांनी सुवचनांनी म्हणींनी कोटेशन्स असे अलंकार ते तुमचे इथे तो डाटा जो आहे ना तो आधी तिथे स्टोअर करून ठेवा इनपुट आधी झालं असेल ना तर आउटपुट लगेच येतं तुम्ही डाटा बघा कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये स्टोअर करता की नाही नंतर तुम्हाला त्याचं आउटपुट मिळतं मग तसंच आहे आधीच आपण इनपुट करून ठेवलेलं असेल तर परीक्षेमध्ये आपल्याला आउटपुट म्हणजे यू गेट गुड रिझल्ट मग असा साज तुम्हाला तिथे चढवायचा आहे त्या उपयोजित लेखनामध्ये इकडचे शब्द उठून तिथे आपले टाकायचे नाही येत ना अरे एक्झामिनरकडे प्रश्नपत्रिका आहे कृतीपत्रिका आहे ना मग तीच कृतीपत्रिका परत तिथे काय उतरून काढतं काय मजा आहे त्याच्यामध्ये काही आवडत ना मग हा जो साज चढवायचा आहे आपल्या उत्तरपत्रिकेला तो आपल्या विचारांनी चढवायचा आहे पहिला जो प्रकार आहे तो पत्रलेखन आता मुळात ना पत्राचं प्रारूप जे आहे ते बदललेलं आहे एक तुम्ही 8वी पर्यंत जो पत्राचा प्रारूपाचा अभ्यास केलेला होता की उजव्या साईडला पत्ता लिहा त्यानंतर तुम्ही विषय डाव्या बाजूला लिहा तर आता काय केलेलं आहे की पत्राचं प्रारूप हे नवीन तंत्र न्यू ऍट पर द न्यू टेक्नॉलॉजी आपण ते एक्सेप्ट केलेलं मग आपण मेल पाठवताना कशा पद्धतीने पाठवतो
मग त्या पद्धतीनुसार त्या पत्राचं प्रारूप तयार केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण प्रारूप कसं, तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण गफलत होते आपण नेमकं पत्र कसं लिहायचं. तर दिनांक आहे आणि एकदम मुळात पत्राचं स्वरूप कसं असणार आहे, एक तर अभिनंदनपर स्वरूप पत्र असणार आहे, मागणी पत्र असणार आहे, विनंती पत्र असणार आहे. मग विनंती पत्र मागणी पत्र आहे ते फॉर्मल लेटर झालं. मग तिथे तुम्हाला दिनांक प्रती कोणाला लिहायचं आहे. मोस्टली तुम्ही काय करता माहितीये, प्रतीमधला हा जो ती आहे ना तो दीर्घ काढता. प्रती मीन्स टू आणि ती ज्या वेळेला दीर्घ होतो त्याच्या नाव होत्या तुमच्या पत्राच्या काय प्रती काढायच्या का, कॉपीज काढायच्या का, नाही ना, ती ऱ्हस्व हवं. कोणाला लिहायचं आहे, माननीय रिस्पेक्टेड वन, तिथे आदरवाचक तुम्हाला तिथे संबोधन वापरायचं आहे. त्यानंतर विषय काय आहे पत्राचा आणि परत मग तिथे महोदय महोदया आणि पत्राचा तिथे आशय लिहायचे, म्हणजे तिथे पत्राला सुरुवात करायची आहे. आणि परत मग आपला किंवा आपली विश्वासू पत्ता पत्र पाठविणाऱ्याचा, म्हणजे आपण जो पत्र पाठवणार आहोत त्याचा आणि त्याच्यानंतर ईमेल ऍड्रेस हवा आहे. लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पत्राचं प्रारूप जे आहे, म्हणजे पत्राचा जो आराखडा आहे, त्याचं फ्रेम जे आहे, फ्रेमवर्क जे आहे, ते ऑलरेडी तिथे आपल्याला कृती पत्रिकेमध्ये दिलेलं आहे. त्याचा विषय काय आहे, कोण पाठवतो आहे, कोणाला पाठवतो आहे, त्या पत्राचा विषय काय आहे, हे तुम्हाला त्याचं प्रारूप तिथे दिलेलं असणार आहे. त्याच्यामुळे दॅट विल बी युअर स्किल. कोणाला पाठवायचं आहे ते तुम्हाला तिथे शोधायचं आहे. सहज तिथे नाहीये की सुहास सुलभा जोशी म्हणजे आपण तिथे की रस्ता दुरुस्तीसाठी पत्र पाठवण्याबाबत, म्हणजे रस्ता दुरुस्ती करण्याची विनंती करण्याबाबत पत्र लिहित आहेत, असं तिथे सरळ ते फ्रेम दिलेलं असेल आणि त्याच्यामधून ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे. इथे तुम्हाला एक पत्राचा नमुना मी इथे दाखवते. मी मुद्दामहून माझ्याच अक्षरात इथे लिहून दिलेला आहे. आपला जो आन्सर पेपर आहे तिथे तुम्हाला मार्जिन अशी ड्रॉ करायची आहे. तिथे विभाग 5 उपयोजित लेखन तुमचं सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणता पत्राचा प्रकार निवडलेला आहे, विनंती पत्र मागणी पत्र, ते तिथे लिहा. तुम्ही कुठला पत्राचा प्रकार लिहायला सुरुवात करणार आहात ते आधीच तिथे मेन्शन करा. विनंती पत्र आहे. आता इथे पत्राचा जो विषय आहे तो मराठी सुलेखन वर्गात प्रवेश घ्यायचा आहे. सुलेखन वर्ग असतात, आपलं हँडरायटिंग चांगलं होण्यासाठी ना असे काही वर्ग अरेंज केलेले असतात. आणि तिथे ऍड्रेस मध्ये खरं तर हा जो पत्राचा जो फ्रेम आहे त्याच्यामध्ये ऍड्रेस दिलेला होता, तोच मी ऍड्रेस इथे घेतला. पर एक लक्षात घ्यायचं आहे की तिथे दिनांक पण दिलेला असतो की कोणत्या काळामध्ये सुलेखन वर्ग होणार आहे. तर तिथे मेन्शन केलेलं होतं की 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर, तिथे कर्सर ठेवलेला आहे, 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तो सुलेखन वर्ग होणार आहे. मग तिथे तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, बरोबर. मग तिथे जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचा बोर्डाचा पेपर समजा 27 मार्चला असेल, 27 मार्च 2022. मग ती तारीख इथे टाकून चालेल का दिनांक म्हणून? नाही, त्याच्या अगोदरची तारीख तुम्हाला इथे टाकावी लागेल ना, कारण त्या सुलेखन वर्गामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. मग ती तारीख आधीची हवी म्हणून इथे 21 ऑक्टोबर, मी त्यावेळेला 2020 इथे 21 आपण करूया, 2021 असं घेऊया इथे, कारण आधीच हे लेटर तयार केलेलं होतं. 2021 असं आपण इथे तारीख टाकायची आणि त्यानंतर कोणाला पत्र लिहायचं आहे त्यांचा पत्ता तिथे लिहिलेला आहे, तो तिथे लिहिलेला आहे. विषय लिहायचा,
आणि त्यानंतर माननीय महोदय आणि असं करून पत्राला सुरुवात करायची. बरं, का त्या सुलेखन वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे? मी अशी अशी बातमी वाचली की 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर तुम्ही या कालावधीमध्ये तुमच्या संस्थेकडून सुलेखन वर्ग आयोजित केलेला आहे, तर मला तुमच्या सुलेखन वर्गामध्ये प्रवेश द्या. तुम्ही विनंती करता आहात की ऑर्डर देता आहात? विनंती करतो आहोत ना आपण. मग का काय कशासाठी तुम्हाला तिथे हवी आहे, सुलेखन वर्गामध्ये प्रवेश का घ्यायचा आहे? तर एकतर म्हणजे तुम्ही 10वीतले मुलं आहात, तुम्हाला असं वाटतं की तुमचं अक्षर सुंदर असावं, वळणदार असावं, सुंदर अक्षर हाच खरा दागिना असतो हे आपण सगळं ऐकलेलं आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या पेपर प्रेझेंटेशनकडे पण आपलं पेपर प्रेझेंटेशन पण छान दिसतं आपल्याला आपल्या अक्षरामुळे. मग हे सगळे मुद्दे की नाही त्या लिहिता लिहिता तिथे तुमचे आले पाहिजे. अशी सुरुवात आहे, अक्षर हे व्यक्तीचे प्रतिबिंब असते आणि हे जाणून घेण्यासाठी सुलेखन माहीत असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला माहिती आहे ना, या संदर्भात आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात वाचनात आली. मग 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आपल्या संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गामध्ये मी प्रवेश घेऊ इच्छितो इच्छिते आणि इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे, सुंदर अक्षर काढायचं आहे. अशा 3 पॅरेग्राफमध्ये पत्र लिहा. 3-4 ओळींमध्ये पत्र तिथे अटकू नका. त्याच्यामध्ये विनंती जरी असली तरी तुमचे विचार तिथे मांडताना का हवे आणि शेवटी मग तसदीबद्दल क्षमस्व. कारण ते जे माननीय व्यक्ती आहे ते तुमचं पत्र वाचणार आहेत ना, तसदी घेणार आहेत ते. तसदी तसदीबद्दल क्षमस्व कळावे आपला कृपा दिनाशी. आणि त्याच्यानंतर तिथे त्या व्यक्तीचं नाव नाहीये, कोण लिहित आहे, मग तिथे आपण अबक लिहा आणि त्याच्यानंतर आपला ऍड्रेस लिहा. बरं, इथे ऍड्रेस पहिला जो दिलाय तो पुण्याचा आहे, मग इथे आपण मुंबई आणि कोल्हापूरचा लिहून चालणार नाही, पुण्यामध्येच राहणार आहात ना, तिथूनच तुम्ही सुलेखन वर्गाला जाणार आहात ना, 10वीतला विद्यार्थी, मग तिकडचा ऍड्रेस लिहा. आणि त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी, ईमेल आय डी फार असे झटपॅक वगैरे काही लिहायची गरज नाही, abc@gmail.com मग झालं. हा पण समजा विद्यार्थी प्रतिनिधी या नाव विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने जर तुम्ही पत्र लिहिणार असाल तर तिथे शाळेचा ईमेल आय डी लिहायचा. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने जर तुम्ही पत्र लिहिणार असाल तर स्वतःचा तिथे ईमेल आय डी लिहायचा नाही, तिथे शाळेचा ईमेल आय डी असणं गरजेचं आहे. बरं, शाळेचं नाव जे आहे ते कुठेही म्हणजे त्या पत्राच्या फ्रेममध्ये प्रारूपामध्ये जे नाव दिलेलं असेल तेच लिहा, तेच लिहायचे आहे रादर. कधी कधी असं होतं की समजा ऍड्रेस दिलेला नसेल शाळेचा ऍड्रेस दिलेला नसेल, मग आपण विचारात पडतो मग कोणत्या शाळेचा ऍड्रेस लिहायचा बाबा, काही समजत नाही. तर हिअर आय विल गिव्ह यू सजेशन की डोंट डिस्क्लोज युअर ओन आयडेंटिटी वाईल रायटिंग बोर्ड पेपर. स्वतःच्या शाळेचं नाव लिहू नका, स्वतःच्या शिक्षकांचं नाव लिहू नका. तिथे पाठ्यपुस्तकामध्ये एखादं नाव आलेलं आहे की नाही, जनता विद्यालय वगैरे, तेच नाव घ्या आणि तिथे लिहा. पण सहसा असं होत नाही, तिथे शाळेचा ऍड्रेस दिलेला असतो, त्यामुळे त्या शाळेच्या ऍड्रेसवरूनच तिथे ईमेल आय डी तयार करा आणि तो लिहा. ते जनता विद्यालय @gmail.com, सुमंगल स्कूल @gmail.com असं तिथे जो दिलेला असेल तोच लिहा, स्वतःचा वेगळा लिहायचा नाही. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो सारांश लेखन. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला अपठित ते गद्य आहे ज्याचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे. पण शक्यतो कसं असतं माहितीये, सारांश लेखन आहे ना, इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजे समजा हर्षदाने जे हर्षदा किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीने लिहिलेलं असेल सारांश लेखन, ते मला आवडेलच असं नाही, किंवा मी लिहिलेलं आहे ते दुसऱ्या व्यक्तीला आवडेलच असं नाही, ते अपील होईलच असं नाही,
त्यामुळे थोडस ना इथे सारांश लेखनासाठी भान ठेवायचं आहे. आणि कोणतं भान ठेवायचं? तुम्हाला असं वाटतं की अरे सारांश पत्र लेखन लिहायला फार वेळ जातो, त्यापेक्षा सारांश लेखन पटकन लिहून होतं. पण पत्र लेखनामध्ये कसं होतं माहिती, तुम्ही तिथे मुद्दे लिहिलेले आहेत ना, टिक टिक टिक, त्याला अर्धा 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 मार्क करून सहा पैकी निदान तुम्ही चार साडेचार वरती येऊन पोहोचता. पण सारांश लेखनामध्ये ना तुमचे दोन अडीचच्या पुढे मार्क जातच नाही, सरकतच नाही. का सरकत नाही ते मी तुम्हाला सांगते. पण यासाठी जो आधी आपला अपठित गद्याचा जो उतारा होता तो नीट आपण वाचलेला आहे, कारण त्याच्यावरच्या कृती आपण सोडवलेल्या आहेत. मग आता इथे सारांश लेखन करताना कोणते कुठे लक्षात ठेवायचे आहे? तर अपठित उतारातील कृती सोडवत असतानाच परिच्छेदा अपठित उतारातल्या कृती आपण ज्या सोडवल्या की नाही, त्याच वेळेला त्याचं नीट वाचन करायचं आहे. त्यातला मुख्य मुद्दा नेमका कोणता आहे आणि उपमुद्दे कोणते आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. इथे काहीही लिहायचं नाही, कृती पत्रिकेमध्ये वरती प्रश्न पत्रिकेमध्ये काहीही लिहायचं नाही. इट विल बी कन्सिडर एज कॉपी, इथे काही लिहू नका. दुसरं, परिच्छेदाचा आशय लक्षात घ्या, कंटेंट काय आहे ते लक्षात घ्या. मूळ उतारातलं उतारातली जी उदाहरणं दिलेली आहेत, दाखले दिलेले आहेत, एक्झाम्पल्स दिलेली आहेत, अलंकारिक वर्णनं आहेत किंवा वाक्य आहेत, ती सारांशामध्येच वापरायची नाहीत. आपल्याला काय वाटतं सारांश लेखन म्हणजे काय, त्यातली छान छान वाक्य जी आहेत ती घ्यायची आणि लिहायची. सारांश लेखन म्हणजे वन एक तृतीयांश परिच्छेद लिहायचं आहे, वन थर्ड लिहायचं आहे. मग आपण काय करतो ते शब्द मोजतो, अरे वा 180 आहेत ना, आता एक तृतीयांश करायचं आहे तिचा, म्हणजे 60 शब्द आहेत. चला हे मग आहेत ना अलंकारिक वाक्य वगैरे, आपण शब्द मोजतो आणि ते तशीच्या तशी वाक्य परत लिहून येतो. तिथेच तर आपण मार खातो ना, असं नाही करायचं आहे. ते अलंकारिक वर्णनं एक्झाम्पल उदाहरणं लक्षात ठेवायची आहे आणि मूळ उतारातली मुख्य मुद्द्याचा विस्तार करणारी वाक्य जशीच्या तशी लिहायचीच नाहीये. आहे तसं लिहून मोकळवायचं नाही. आणि हेच तर आपल्याला वाटतं सारांश लेखन म्हणजे काय, अरे लगेच होतं आपलं, पण तसं नाही. तसे मार्क मिळत नाहीत या प्रश्नामध्ये. सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे समजलेला विचार व शब्दामध्ये थोडक्यात सांगायचं आहे. तेच तर केलंय ना, एवढा आपण वाचन केलं आणि शेवटी काय आहे, खोदा बाहेर निघला चुहासा आपण म्हणतो, पण अरे बापरे तो चुहास तो डोंगर पोखरून काढणार आहे. तो डोंगर पोखरून तयार करायची. आता आपण पुढच्या प्रकाराकडे येऊया. प्रश्न 5A जाहिरात, त्याच्यामध्ये तीन कृती आहेत जाहिरात लेखन. कृती पत्रिकेमध्ये ना आपल्याला जाहिरात लेखनासाठी चार कृती असतात. शब्दांवरून जाहिरात लेखन, जाहिरात देऊन त्यावर कृती सोडवणं म्हणजे ते 9वीला तुमचं झालेलं आहे, 8वीला पण झालेलं आहे. जाहिरात दिलेली असते त्याच्यावरच्या कृती तुम्ही सोडवलेल्या आहेत. विषय देऊन जाहिरात लेखन म्हणजे पुस्तक प्रदर्शनाची जाहिरात तयार करा असा एक विषय दिलेला असतो. आणि दिलेली जाहिरात असते त्याचं अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करायचं असतं. असे जाहिरात लेखनाचे विषय आहेत. प्रत्यक्ष परीक्षेमध्ये या चारापैकी कोणतीही एक कृती विचारली जाते. शब्दांवरून जाहिरात लेखन, जाहिरात देऊन त्यावर कृती, विषय देऊन जाहिरात लेखन आणि दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन. मग आता जाहिरात लेखनासाठी काय काय करायचं आहे? मराठीत जाहिरात लेखन करण्यासाठी खाली दिलेले मुद्दे लक्षात घ्यायचे. कोणते कोणते? छोट्या लक्षवेधी शब्द व वाक्यांचा प्रयोग करायचा, छोट्या छोट्या शब्दांचा वाक्यांचा प्रयोग करायचा, मोठी मोठी वाक्य लिहायची नाही. कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती मांडण्याचा प्रयत्न करायचा. कमीत कमी शब्द कशाची जाहिरात करायची आहे हे ठळकपणे आणि आकर्षकपणे सांगायचं आहे. आणि सौ सोप्या औपचारिक व वास्तविक भाषेचा इथे वापर करायचा आहे. सोप्या औपचारिक आणि वास्तविक भाषेचा. आणि जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आय डी
यांचा स्पष्ट उल्लेख असणं आवश्यक आहे. स्किल आहे इथे पण कमीत कमी शब्दांचा वापर करून पण लक्षवेधी हवे शब्द किंवा वाक्य अशा पद्धतीने आपल्याला हे जाहिरात लेखन करायचे आहे. इथे थोडासा मी एकदा विचार घेतला सुपर सँडविच कर. आता बघा सवाचं झालेलं आहे, कंटाळा वाटतोय वाटत असेल ना, कधी एकदा ब्रेक मिळते आणि कधी खायला मिळते असं तुमचं कदाचित झालेलं असेल. मग अशा वेळेला एखादा स्टॉल बघितला तुम्ही आणि त्याची जाहिरात सुपर सँडविच स्टॉल, अरे वा भूक लागलेली आहे ना, अधिक चाळवलेली आहे भूक आणि त्यातून हे सँडविचचं नाव काढले आहे मॅडम. मग विचार करा की आपल्याला त्याची जाहिरात करायची आहे, भूक तर लागलेली. मग मी काय केलं त्याच्यावरती थोडस सँडविचचं एखादा आणि लेख लक्षात घ्या की जाहिरात लेखन हे पेनानेच करायचं आहे, पेन्सिलने अजिबात करायचं नाही. लक्षात ठेवा, हवं तर तिथे लिहून द्या जाहिरात लेखन हे पेनानेच करायचं आहे. आणि मग त्यासाठी जी वेळ आहे त्याची ते हायलाईट करा. त्याच्यामधून काही ऑफर दिलेली असेल तर चार सँडविच घ्या एक मोफत मिळवा. बरं, का सुपर सँडविच स्टॉलची तुम्हाला जाहिरात करण्याची काय गरज आहे? होम डिलिव्हरी आहे, घरपोच सेवा आहे, माफक दरामध्ये मिळतं आहे. बरं, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी व्हरायटी आहे. चीज सँडविच आहे, व्हेज सँडविच आहे, जैन सँडविच आहे, चीज टोस्ट आहे. आहा हा हा, तोंडाला पाणी पिपायला लागलं ना. मग अशा पद्धतीने वाचणाऱ्याला पण हा असं वाटलं पाहिजे, काय जाहिरात केलेली आहे, वाचता क्षणीच तोंडाला पाणी पिटलेलं आहे. मग असा विचार, कमीत कमी शब्द वापरा, आकर्षक करा. आकर्षक करायचं म्हणजे सँडविच आपण स्केच पेन्स वगैरे घेऊन नाही जायचा, पेनानेच करायची आहे. आपण जे पेना ज्या पेनाने लिहिणार आहोत त्याच पेनाने आपण ही जाहिरात लिहायची आहे, तयार करायची आहे, ती बॉक्स ड्रॉ करून करायची आहे. त्याच्यानंतर आहे बातमी लेखन. आता बातमी लेखन करत असताना काय काय मुद्दे लक्षात ठेवायचे आहे? एकतर लेखन कौशल्य, भाषेचं उत्तम ज्ञान, व्याकरणाची जाण, सोपी सुटसुटीत वाक्यरचना आणि समग्र वाचन. लक्षात घ्या, बातमी लेखन करायची आहे, पर्यावरण दिनाची बातमी तयार करायची आहे, असा जर समजा विषय आला तर मला काय काय करावं लागणार आहे ते लक्षात घ्या. मग आता बातमी लेखनासाठी विचारला जाणाऱ्या कृती कोणकोणत्या आहेत? एखादी घटना दिलेली असते त्याच्यावरती बातमी तयार करायची, दिलेला सूचक शब्दांवरून काही शब्द दिलेले असतात त्याच्यावरून बातमी तयार करायची, आणि एखाद्या कार्यक्रमाची बातमी तयार करायची. किंवा आपल्या पुस्तकामध्येच दिलेला आहे, जनता विद्यालयामध्ये वसुंधरा दिन साजरा झाला त्याची बातमी तयार करा, असा एक तिथे विषय दिलेला असतो. मग आता बातमी लेखन करताना महत्वाचे मुद्दे कोणते आहेत? पहिलं म्हणजे शीर्षक, योग्य शब्दामध्ये त्याचा निर्देश केला गेला पाहिजे. दिनांक, स्थळ, कालावधी, संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख तिथे हवा आहे. आपण न्यूज पेपर वाचतो की पण न्यूज पेपर वाचत असताना जी बातमी दिलेली असते तिथे सारासार विचार असतो, निरक्षीर विवेक बुद्धीने तिथे लिहिलेलं असतं. मग तसा विचार करून ती बातमी लिहायची आहे, आणि बातमी लिहित असताना ती तटस्थपणे लिहिली गेली पाहिजे. तिथे इमोशनल फिलिंग येता कामा नाही. मला असं वाटत होतं की त्यांनी असं अशा पद्धतीने करायला हवं होतं ना. पर्सनल फिलिंग तिथे नको आहे. ही घटना जशी घडली तशी तिथे लिहायची आहे. कीप असाइड युअर पर्सनल इमोशन. आणि बातमी घडून गेलेली आहे ना, बातमी घडण्यापूर्वी तुम्ही लिहिणार आहात का ती बातमी? भविष्य सांगायला बसलात का तुम्ही? नाही ना, बातमी घडून गेलेली आहे, भूतकाळ झालेला आहे तो, आणि नंतर तुम्ही ती बातमी लिहिणार आहात. सो यूज पास्ट टेन्स. महत्वाचा मुद्दा नमूद करणं आणि त्यानंतर त्याचा तपशील देणं, हे चार मुद्दे तिथे लक्षात ठेवायचे. मग आता पर्यावरण दिन साजरा झालेला आहे, खरं तर दिसायला फार छोटं दिसतंय, अरे वा हे बरं दिसतंय, कमीत कमी वेळेमध्ये बातमी लेखन होऊ शकतं आपलं. पण हे करण्यासाठी आधी विचार केला आणि नंतर ते लिहिलं गेलेलं आहे.
म्हणून असे इथे विषय आहेत बातमी लेखनाचे, ते आधीच तयार करून ठेवा. वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, स्वातंत्र्य दिन हे विषय घ्या आणि त्याच्यावरती बातमी आधीच त्याचे निदान मुद्दे तरी तयार करून ठेवा की जर तुम्ही बातमी लेखन अटेम्प्ट करणार आहात परीक्षेमध्ये तर ते तुम्हाला लिहिणं सोपं जाईल. मग आता तिथे पर्यावरण दिन आहे, मग तिथे वृक्षदिंडी आयोजित केलेली आहे, वृक्षदिंडीचा कार्यक्रम तिथे झालेला आहे. मग आता सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वाढत आहे तर वृक्ष तिथे आधार ठरणार आहे. तर हा जो विषय आहे पर्यावरण दिन, आता आठवलं का तापमानं फणफणली आहे, कृती फुटप्रिंट पाठाचं सखोल वाचन जर केलं तर तिकडचे मुद्दे तुम्हाला इथे वापरता येतील. म्हणून कोणताही पाठ, मी काय म्हणतो की आधी आपलं आकलन झालेलं आहे, आता तुम्हाला इथे ऍप्लिकेशन करायचं आहे हे लक्षात घ्या. पाठ अभ्यास केला तिथे संपला असं होणार नाही. तिकडचे मुद्दे घेऊन तुम्हाला इथे पुढे चालायचं आहे. त्यामुळे पर्यावरण दिनासाठी जेव्हा आपण दिन साजरा करणार आहोत तेव्हा हे वृक्षच आपल्याला उपयोगी पडणार आहेत. वृक्षवल्ली आम्हासोयरी वनचरी असं म्हटलेच आहे, वृक्ष आधार ठरणार आहेत आपल्याला इथे. मग त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी शाळेतर्फे वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं. शाळेच्या मुख्याध्यापकांनी, शाळेत साजरा झालेला आहे ना, मुख्याध्यापकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. अशा प्रकारची तिथे वाक्यरचना असणं गरजेचं आहे. जे कोणी तुम्ही तिथे माननीय व्यक्ती लिहिणार आहात त्या माननीय व्यक्तींविषयी आदरवाचक संबोधन तिथे वापरणं गरजेचं आहे. मग असा सगळा विचार करून आपल्याला इथे बातमी लेखन करायचं आहे. दिसत सोपं पण तसं ते नाही, आधीच त्याची तयारी करणं गरजेचं आहे. त्या मानाने कथालेखन आपल्याला सोपं जातं कारण पाचवी पासून आपण कथालेखन करत आलेलो आहोत आणि आपल्याला ते जमत. त्यामुळे जाहिरात लेखन आणि कथालेखन ना आपण लिहू शकतो बातमी लेखनापेक्षा. पत्रलेखन आणि सारांश लेखनामध्ये पत्रलेखनामध्ये मार्क मिळून जातात. आता इट इज अप टू यू विच क्वेश्चन यू आर गोइंग टू अटेम्प्ट. एनी थ्री म्हणजे तिथे तीनाच्या तीनापैकी तुम्ही तुमचं तिथे लिहून होणार नाही, एक होतानाच मारणार होते. त्यामुळे थिंक ट्वाईस अँड देन यू गो फॉर दॅट क्वेश्चन. कृती पत्रिकेत कथा लेखनासाठी पुढील कृती विचारल्या जातात. एक तर कथाबीज असतं, कथाबीजावरून कथालेखन, शीर्षकावरून कथालेखन असतं, टायटल दिलेलं असतं, शब्दांवरून कथालेखन असतं आणि अपूर्ण कथा पूर्ण करायची. कथाबीज म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे ते आधी तुम्हाला तिथे सांगितलेलं असतं आणि त्याच्यावरून तुम्हाला ती कथा तयार करायची असते. आणि अपूर्ण कथेमध्ये एकतर कथेचा पूर्वार्ध दिलेला असतो, फर्स्ट पार्ट will be given and then you have to complete that story, or else the second part will be given and you have to complete the first part. Asha paddhati ni tithe kruti vicharana. Tyamule kruti lakshat theva pratyek prashnavarti kontya kontya asnar ahet ya ani mudyanvarun kathalekhan jyachi tumhala savay ahe pachvi pasun savay ahe. Ata tumhi mhanal ki tijana mala pachvi pasun savay ahe ta het yel ka parikshela? Nahi asa kahi honar nahi. He pacha paiki konti tari ek kruti tumhala parikshemadhe विचारली जाईल. आता इथे दिलेले आहेत मुद्दे. दोन मित्र, जंगल, अस्वल, झाडावर चढणं, मेल्याचं नाटक, मैत्री. लहानपणी ऐकलेली आहे ना ही गोष्ट. आता तुम्ही दहावीला आहात, मग पाचवीत लिहिलेली गोष्ट आता लिहून चालेल का रे? नाही चालणार ना. मग थोडस आपण इमॅजिन करूया. अरे वा, दोन मित्र आहेत, ते चाललेले आहेत. थोडस आता तुम्हाला बसून बसून ऐकून ऐकून कंटाळा आला ना, तर थोडस म्हटलं आपण काहीतरी इंटरेस्टिंग करूया म्हणून हे असं काहीतरी केलं. बघा बरो, तो झाडावर चढतो आहे, मेल्याचं नाटक केलेलं आहे. कोणती आता ही तुम्हाला माहितीये म्हणून, पण असे काही तुम्हाला शब्द आले किंवा असे काही मुद्दे आले तर तुमच्या डोळ्यात चित्र तयार करा की मला ही गोष्ट लिहायची आहे तर मला कशी सुरुवात करायची आहे.
दोन मित्र आहेत, एक राम आणि श्याम नावाचे दोन मित्र असतात. ते जंगलामध्ये जातात, जंगलामध्ये जाताना त्यांना अस्वल भेटतो. अस्वलाला बघून राम घाबरतो, तो झाडावर चढतो आणि इथे श्याम अगदी गले लठ्ठ असल्यामुळे तो तसा झोपून राहण्याचा नाटक करतो, मेल्याचा नाटक करतो. मग अस्वल निघून त्याला हुंकतो आणि निघून जातो. व राम खाली उतरतो आणि मग त्या श्यामला विचारतो, काय रे बोलला, जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र. झाली का गोष्ट? अरे दहावीतले आहात ना, मी अशी तुम्हाला सांगू का? नाही ना. तुम्ही एखादा पिक्चर बघून आल्यावर अशी सांगता का रटा स्टोरी? नाही ना सांगत. जरा इंटरेस्टिंग मीठ मसाला मिरची वगैरे लावून सांगता की नाही? म्हणजे काही काही गोष्टी त्या पिक्चर मध्ये नसतात, पण तरी पण स्टोरी सांगताना तुम्ही कशी रंगवून सांगता ना. अरे मग त्या एक्झामिनरकडे, एका एक्झामिनरकडे 200-250 पेपर्स असतात आणि तुम्ही अशी गोष्ट त्यांच्यावरती लिहून दिली तर काय होईल त्या एक्झामिनर? थोडंसं इंटरेस्टिंग करा. त्याचे टायटल जे आहे ते लिहा, खरा मित्र. दोन मित्र आपण इंग्लिश मध्ये म्हणतो की नाही, अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र असतो. मग अशा काही काही कोटेशन असतात, ते तुम्ही इथे लक्षात ठेवा, इथे तयार करून ठेवा आधीच तुम्ही, की जेणेकरून तुम्ही ज्या वेळेला ती गोष्ट लिहिणार असाल त्यावेळेला तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि योगी सर्व काळ सुखदाता आपण म्हणतो की नाही, मित्र सर्व काळ सुखदाता. करा ना चेंज. योगी तर आहेच, पण मित्र सर्व काळ सुखदाता. मित्र कसा असावा? तो सुख देणारा असावा. तात्पर्यामध्ये लिहा ना. म्हटलं की ऍप्लिकेशन लगेच करा. त्या जो काही तुम्ही पाठ अभ्यासलेला आहे किंवा कविता अभ्यासलेली आहे त्याचा तुम्ही तसा वापर करा. आता आपण शेवटच्या टॉपिक कडे आलेलो आहोत. त्याच्यामध्ये बघा, लेखन प्रकारामध्ये निबंध लेखन तीन प्रकारचे आहे, प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन. बघा मला पण केवढी घाई झाली. हा आपण लवकर सुरू केलं, 5 डॉट सुरू केलं मी, 5 मिनिटं उरली. अरे रामा आता कसं काय कम्प्लीट करू? म्हणजे व्याख्यानामध्ये पण बघा तुम्ही किती घाई होते. मराठीचं बोलताना भरपूर आहे, पण बोलू किती आणि सांगू किती? उरला बघा वेळ 5 मिनिटं आणि तुम्हाला तर पेपर लिहायचा आहे. मी तर नुसते बोलते. प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन. प्रसंग लेखन करत असताना काय काय विचार आहेत बघा. घटनांचा तार्किक विचार, डोळ्यासमोर चित्र उभी करणारी ओघवती भाषा हवी आहे. आता प्रसंग लेखन बघा, मी केलेले श्रमदान असा एक विषय आहे. आता मी केलेलं श्रमदान, मग त्या कधी केलं बरं श्रमदान? आपल्याला ते अज्युम करायचं आहे ना. डोळ्यासमोर चित्र उभी करणारी ओघवती भाषा हवी आहे, सोपी सुटसुटीत भाषा हवी आहे, ओघवती हवी आहे, त्याच्यामध्ये फ्लो हवा आहे आणि लेखन प्रसंगानुसार मनाला निर्धारित असावं. आत्मकथन त्या मनाने सोपं जातं, कारण ती वस्तू आपण आहोत अशी आपण कल्पना करतो. अजून घड्याळाचे आत्मवृत्त म्हणा, नदीचे आत्मवृत्त, झाडाचे आत्मवृत्त, ते करणं जास्ती आपल्याला सोपं जातं. पण त्या कल्पना शक्तीने ते नाट्यपूर्ण वर्णन करायचं. तिथे प्रथम पुरुष एक वचन, तिथे मी असं वापरायचं आहे, कारण आपण अज्युम करतो आहोत ना, आत्मकथन करतो आहोत. आणि भावनांचा शोध घेताना निरीक्षण शक्ती ही सक्षम असायला पाहिजे. निरीक्षण करतो आहे, नदी कशी वाहते, झाड कसं आहे, ते निरीक्षण केल्यानंतरच तुम्ही ते लिहू शकता ना. आणि वैचारिक लेखनामध्ये तिथे अति तेथे माती या विषयावरती लेखन करा, असा विषय तिथे दिलेला असतो. वैचारिक विचार करायला लागतो, मग विचारांना प्राधान्य तिथे द्यायचं आहे. विचार सकारात्मक नकारात्मक असू शकतात, हा असू शकतात एखादा विषय, पण शक्यतो आपण तिथे सकारात्मक दृष्टीने विचार करायचा असतो. मुद्द्यांची मांडणी तार्किक विचाराने करायची. वाचन निरीक्षण चिकित्सक विचार तिथे महत्वाचे असतात. मग यासाठी न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. आपल्याला जर वैचारिक निबंध प्रकारचं तुम्ही निवडणार असाल तर, पण त्यातल्या त्यात आत्मकथन हे आपल्याला सोपं जातं. आणि प्रसंग लेखनाचा एखाद दोन विषय आपण तयार करून तिथे ठेवायचे. आता इथे प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन तिन्ही कृती लिहायच्या नाहीये. कोणतीही एक कृती तिथे सोडवणं अपेक्षित आहे. कोणतीही एक कृती
तीनही लिहायच्या तिथे नाहीत, एकच कृती आहे. आता तिथे घड्याळाचे आत्मवृत्त आपल्याला लिहायचे. घड्याळ आहे ना, सत्य सोडली बघा आपल्याला घड्याळ बघायला मिळत नाही. अलार्म वाजला सगळं मोबाईल वरच होऊन जात. मध्येच एक ना व्हॉट्सअप वरती आलेला पण होतो, जिथे जातो तिथे तुझा सांगा की मोबाईल, सगळे मोबाईल मध्येच बघितले, जिथे जिथे जातो तिथे आपल्या बरोबर मोबाईलच असतो. मग घड्याळाकडे कोण बघणार बाबा? हा आता सध्या आपण घड्याळाकडे बघतो किती वेळ झाला. काही काही जण रिस्टवॉच बघत असतील, मोबाईल मध्ये वेळ बघत असतील, किती वाजले चाललेलं असेल. पण ऍक्च्युअल जो अलार्म वाजणारा घड्याळ जे आपण आपल्या बाजूला असायचं ते आता कुठे दिसतच नाही, सगळं काम मोबाईल वर होत आहे. मग असं ते घड्याळ आहे. आता घड्याळ म्हटल्याबरोबर काय आहे? अलार्म वाजणार आहे, मग कामाला जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे. मग ते घड्याळ काय सांगतं बरं आपल्याला? मग त्यासाठी समर्थ रामदासांनी म्हटलंय, आळसे कार्य भाग नासतो, साक्षेप होत होत होतो, दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा. आळसामध्येच आपण वेळ घालवला. ऊर्जा शक्तीचा जागर जाता असताना कविता त्याच्यातून काय सांगितलं आहे आपल्याला? आळस काढायचा आहे आणि कामाला लागायचं आहे. तो सूर्य उगवतो आहे, पण तो सूर्य उगवलेला बाहेर उगवतोय ना, घरात थोडी जाऊन उगवतोय. सूर्य सनराईज माझ्या घरात थोडीच होत आहे, मला कुठे कळणार आहे? पण आपल्याला आपल्या वेळेनुसार उठायचं आहे. कोण सांगत आहे? घड्याळ सांगणार आहे. चला आता आळस झटकून द्या, मरगळ सोडून द्या आणि कामाला लागा, हे ते सांगणार आहे. मग ते घड्याळ परत काय त्याचं आत्मवृत्त असेल, फळ्याचं आत्मवृत्त, त्या फळ्याला बरं काय सांगायचं? पॅन्डेमिक, बिकॉज ऑफ दिस कोविड पॅन्डेमिक यू स्टुडंट्स नाव यू आर गोइंग टू द स्कूल, बट लास्ट 1.5 इयर यू आर ऍट होम अँड यू आर अटेंडिंग ऑनलाईन स्कूल. त्या फळ्याला बिचाराला काय वाटलं असेल? अरे माझे माझे विद्यार्थी येतच नाहीत शाळेमध्ये, मी एकदाच पडलेलो आहे. अज्युम करा, त्या ठिकाणी स्वतःला अज्युम करा आणि विचार करा की त्याच्या मनामध्ये त्या वस्तूला काय वाटत असेल. अशा पद्धतीने ते निबंध, तो निबंध लिहिला गेला पाहिजे. दुसरा एक आहे कोटेशन, आळसे शरीर पाळी, आळसामध्येच राहशील, अखंड कोणसे कांडोळी, निद्रा पाडी सुकाळी आपण असे. आळसामध्ये काही होणार नाही, अशा प्रकारचे ना कोटेशन तुम्ही तयार करून घ्या. तुम्हाला ते मी इथे दिलेले आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, घ्या त्याचे आणि त्याचा वापर करा तुमच्या निबंधामध्ये, उत्तरामध्ये. आणि एक निबंध आत्मकथनासाठी इथे तुम्हाला लिहून दाखवलेला आहे. डायरेक्ट घड्याळ बोलायला लागलं का? मी आता तुमच्याशी बोलते, डायरेक्ट घड्याळ इथे बोलायला लागेल का माझ्याशी? नाही ना. सकाळी गजा कुठेतरी सुरुवात करायला हवी आहे. कधी बोलायला सुरुवात झाली त्याची? डायरेक्ट बोलणार, अरे उठ रे मी घड्याळ बोलतोय, असं होईल का? ते अज्युम करून त्या घड्याळाला बोलतं करायचं आहे ना. अरे मी बोलतोय घड्याळ, आज तुझ्याशी बोलावं असं वाटलं मला. का बरं तुझ्याशी बोलावं असं वाटलं? असं काय कारण घडलं तुझ्याशी बोलण्यासाठी? त्या सगळ्याचा विचार तिथे येऊ दे. झाड बोलतोय, का बरं झाड बोलायला लागलं? झाड बोलण्यासाठी अशी काय घटना घडलेली आहे? कारण माणूस स्वार्थी झालेला आहे, आपला स्वार्थ सांभाळण्यासाठी वृक्षतोड करतो आहे, म्हणून तर ते झाड बोलायला लागलं ना. नदी का बरं बोलायला लागली? नद्यांचं पाणी आता आटत चाललेलं आहे, ती नदी का बरं बोलते आपल्याशी? विचार करा, ह्याचा विचार करायला तेव्हा ते साध्य होणार आहे. तो फळा, शाळेतला फळा आपल्याशी बोलायला लागलाय, त्या फळाला बोलावंसं वाटतं आहे. मुखरी भवती, बोलावंसं वाटतंय का? असं काय कारण घडलं? ते कारण लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला मुद्दे मिळतील. आता इथे घड्याळ आपल्याला दिसतच नाहीये, तुझ्या वडिलांनी आणलेलं होतं, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात खरेदी केली, त्या आता मी तुमच्या बरोबर इतकी वर्ष राहतो आहे, पण तू आता माझ्याकडे लक्षच देत नाही, कारण तुझ्याकडे मोबाईल आहे बरं, त्या मोबाईलवरच तुझं सगळं भागतं आहे, माझ्याकडे तू लक्षच देत नाही आहेस. मग अशा असा विचार तिथे होतो आहे. इथे बघा, एक कवितेच्या ओळी टाकलेल्या आहे, टिक 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 घड्याळ चाले वाजले किती आम्हास सांगे. या सगळ्याचा वापर करा आणि तरच तो तुमचा निबंध की नाही वाचावा असं वाटेल आणि एक्झामिनरला तो अपील होईल, अरे वा काय लिहिलेला आहे, किती अभ्यास दिसतो आहे,
या विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा बारकोड स्टिकर असतो, होलोग्राफ स्टिकर असल्यामुळे कळत ना कोणाचा पेपर आहे हे आपलं सांगते. काय सुंदर लिहिलेलं आहे, असं शब्द निघाले पाहिजे तोंडामध्ये. आणि इथे पण बघा, लिहित असताना थोडस भान ठेवायचं आहे आपल्याला, मार्जिन इथे आखायची आहे. टाइम मॅनेजमेंट खुश, माझं पण आता असं झालेलं आहे, धावले धावले धावले. मेन मुद्द्याकडे, टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे मराठीचा पेपर लिहित असताना. मला कोणत्या विभागाला किती वेळ घ्यायचा आणि हे तुम्ही आत्ताच प्रॅक्टिस करायचे. ज्या वेळेला तुम्ही पेपर सोडवणार आहात की नाही, प्रॅक्टिस पेपर सोडवणार आहात, त्या वेळेला तो प्रश्न लिहून झाल्यानंतर बाजूला पेन्सिलने लिहून ठेवा की मला या प्रश्नासाठी किती वेळ लागलेला आहे. गद्य 18 मार्काला आहे, 45 मिनिटं. मी बघा इथे गद्याला 18 गुण आहे तिथे 45 मिनिटं दिली आहेत, उपयोजित लेखनाला तिथे 24 गुण आहे तिथे 45 मिनिटं दिलेली आहेत. तर तुम्ही म्हणाल की टीचर इथे तर 18 गुण आहेत इथे 24 आहे, मग दोघांना 45 45 मिनिटं का? कारण इथे तुम्हाला 2 स्वमत लिहायचे म्हणून तिथे जास्त दिलेली आहेत मिनिट. त्या मनाने पद्यामध्ये तुम्हाला 2 कृती आहेत, तिथे तुम्हाला काव्य सौंदर्याचा 1च प्रश्न लिहायचा आहे आणि बाकीचे रसग्रहणाचे ते प्रश्न आहेत. पण तिथे पण रसग्रहणाचा प्रश्न लिहित असताना कवी कवयित्रीचे नाव लिहा, प्रश्न लिहा, कवितेचा विषय लिहा, ते प्रश्न लिहून मग त्याची उत्तरं लिहायची. स्थूलवाचन हे व्याकरणावरती आधारित आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला 20 मिनिटं दिलेली आहे. आणि भाषाभ्यास तिथे सॉरी भाषाभ्यास 16 मार्काला म्हणजे व्याकरणावरती आहे तिथे 20 मिनिटं, उपयोजित लेखन 24 गुण 45 मिनिटं, कारण मॅक्सिमम वेळ तुमचा तिथे जाणार आहे. स्थूलवाचनाला खरं तर 20 मिनिटं दिले, कारण एका उत्तराला ना एक उत्तर लिहायला 10 मिनिटं लागतात. म्हणजे मी स्वतः लिहून बघितलं उत्तर, ते तुम्हाला उगाच नाही सांगत आहे. एक उत्तर लिहायला 10 मिनिटं लागतोय म्हणून तिथे 20 मिनिटं आणि तिथे 3 3 मार्क आहे. आणि अशी 45 मिनिटं इथे उपयोजित लेखनाला वापरली की शेवटची जी मिनिटं उरत आहेत 15 मिनिटं, ती कशासाठी आहे? पेपर परत वाचायचा आहे आपला लिहून झाल्यानंतर, आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत का ऋ दीर्घच्या ते बघा. त्यानंतर उत्तरपत्रिका आपल्याला बांधायची आहे, होलोग्राफ स्टिकर लावायचा आहे. मराठीचा पेपर असल्यामुळे आपल्याला उत्तरपत्रिका आपल्याला सप्लिमेंट लागतात, त्या प्रत्येक सप्लिमेंटवरती होलोग्राफ स्टिकर लावायचा आहे. ह्या सगळ्याचा विचार करून 15 मिनिटं शेवटची ठेवून द्या, तर तुमचा पेपर व्यवस्थित म्हणजे हे जर टाइम मॅनेजमेंट तुम्ही फॉलो केलं तर तुमचा नक्कीच पेपर पूर्ण होईल. पण त्यासाठी मी तुम्हाला आधी म्हटलेलं आहे, त्याची तयारी आतापासून करा. वाचन लेखन हे सगळ्यात महत्वाचं आहे, लेखन सराव ठेवा, प्रॅक्टिस पेपर सोडवत रहा. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. आता प्रॅक्टिस केली तर पेपरच्या दिवशी परफेक्शन येईल. याच साठी गेला होता अट्टा हस, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस म्हणजे कुठला? तो पेपरचा दिवस. गोड होण्यासाठी ही आत्ता आपल्याला मेहनत घ्यायची आहे. पेपर झाल्यानंतर एक्झामिनेशन हॉल मधून बाहेर आल्यानंतर अरे तेव्हा अरे करून काही उपयोग नाही. हातातून वाळू ते पण निघून गेलेले आहेत, परत तेच आपण गोळा करू का? वेळ निघून गेल्यावरती अरे रे म्हणण्यात काही प्रश्न नाही. म्हणून आतापासून प्रॅक्टिस करा. थँक्यू सो मच ऑल द स्टुडंट्स. माझं बोलून झालेलं आहे. आता ज्यांना कोणाला डाऊट्स आहेत त्यांनी विचारले तरी चालतील. हॅलो, Yes, now we move on to the next segment for the question answer session. Minal Goye ma'am, please see that students, those who raise their hand, unmute. Yes, yes. Krish. Yes, Krish. You can unmute yourself. Hello, teacher. Yes. Teacher, board exam mein form ke upar ho jayega to un log paper likhne dete ki chhin lete. अगर टाइम लिमिट हो गया तो वो कैसे तुम्हें लिखने देंगे बेटा? 3 घंटे का पेपर है ना, वो छीन नहीं लेंगे, बट
एटलीस्ट दे विल टेल यू ना टाइम इज ओवर, यू हैव टू सबमिट योर पेपर बेटा. टाइम लिमिट है ना, 3 आवर्स का पेपर है, देन यू हैव टू कंप्लीट इट. ओके नेक्स्ट. एनीवन एल्स? करण सुनार. यस करण. यस थैंक यू मिस. मिस जैसे आपने बोला था कि पत्र लेखन में अपने को ईमेल लिखना होता है, तो ईमेल हम लोग को अपना लिखना होता है कि वहाँ पे जो आपने एबीसी बताया कि वही लिखना होता है? As I told you, if you are going to write that letter as vidyarthi pratinidhi, student representative, मी मराठीतूनच बोलते, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने समजा तिथे पत्र तुला लिहायचं असेल तर द स्कूल ऍड्रेस इज गिव्हन अँड अकॉर्डिंग टू दॅट स्कूल ऍड्रेस यू हॅव टू क्रिएट ईमेल आय डी. एबीसी मैंने वो क्यों लिखा, क्योंकि वहां पे जो जिस जो लेटर लिखने वाला है उसका नाम वहां पे मेंशन नहीं किया था, इसके लिए मैंने वहां पे एबीसी करके दिया. लेकिन कभी कभी लेटर राइटिंग में क्या होता है कि जो लिखने वाला होता है उसका एड्रेस वहां पे देते हैं, उसका नाम भी देते हैं. तो वहां पे अगर नाम दिया है कि फॉर एग्जाम्पल सुहास जोशी, देन यू कैन राइट देयर. सुहास जोशी नहीं आएगा वहां पे, स्कूल का एड्रेस आएगा, स्कूल का ईमेल आईडी आएगा वहां पे, क्योंकि यू आर गोइंग टू राइट दैट लेटर एज स्टूडेंट रिप्रेजेंटेटिव. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, yes. Yes, you can unmute yourself. Yes, Devika, you can. Hello, teacher. मैं देविका हूँ. टीचर मेरा ये डाउट था, मतलब जिन लोग की मराठी थोड़ी वीक है, मेरी थोड़ी वीक है मराठी, तो हम मतलब सुपरवाइजर को या फिर जो हमारे टीचर है अलॉट हुए हैं उन्हें हम वर्ड्स का मीनिंग पूछ सकते हैं ना? नो बेटा, यू आर नॉट अलाउड टू आस्क. मतलब हम उन्हें अपना डाउट नहीं बता सकते? नो, बिकॉज़ द इंडिविजुअल लेटर्स दे आर नॉट अलाउड टू से एनीथिंग. ओके. सो यस अभिषेक, यस मेंटली यू हैव टू प्रिपेयर फॉर दैट. एक मिनट रुक जाओ. अभिषेक. यस मिस. यस यू कैन आस्क. हेलो टीचर. और अभी ईमेल लिखते तो साइन नहीं करना है रहता है ना? नहीं नहीं नहीं, साइन नहीं करना है. ओके रिहान. रिहान शेख, व्हाट यू वांट टू आस्क? मींस कग. हां कग का मतलब किसका? कग कग 17 मार्क्स का है ना, 45 मिनट्स. क्या 17 मार्क्स का? 17 मार्क्स कहाँ पे है यहाँ पे? अरे एकदम लास्ट पन्ना अभी जो दिखा रहे थे आप. हाँ उपयोजित लेखन ना, टाइम मैनेजमेंट वाला. हाँ कौन सा शब्द नहीं समझ में आया? वे विभाग, विभाग है उसके नीचे है ना, गद्य 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 और पद्य. गद्य और पद्य वो द आधा होता है ना, द हलंत के होता है, उसको य हम लोग अगर ज्वाइन करते हैं तो टाइपिंग में वो गद्य होता है, नहीं तो द द का पैर उसको हलंत करना है और बाद में हम लोग य लिखते हैं. गद्य गद्य पद्य. ओके हाँ ओके हाँ. हेलो ओम समीर. यस ओम. यस ओम यू कैन आंसर. हेलो मिस. मिस मैं ये पूछ रहा था मिस, अगर बोर्ड एग्जाम में हमारा कितने घंटे का पेपर होता है? 3 घंटे का.
अगर मिस मेरा ढाई घंटे में पेपर हो गया तो हम उठ के सीट से जा सकते हैं घर पे ना? नहीं जा सकते। तो लास्ट में जब बेल बजेगा सब पेपर सबमिट करने के बाद, पेपर सबमिशन के बाद ही बेल बजेगा। हाँ अच्छा मिस, हाँ मिस, अगर कोई बॉक्स कॉलम बना रहा रहेगा तो पेन से की पेंसिल से? पेन से ही। एवरीवेयर यू हैव टू यूज पेन। पेन से आकृति जो भी हो और डायग्राम, डायग्राम जो है ना वो पेन से ही ड्रॉ करनी है। डायग्राम यू हैव टू ड्रॉ विद पेन, कहीं पे भी पेंसिल नहीं। चौपट पूर्ण करा, वो बॉक्स जो होता है वो तुम लोगों को पेन से ही ड्रॉ करना होता है। तो आई विल सजेस्ट यू फर्स्ट राइट डाउन द आंसर एंड देन यू ड्रॉ। नहीं तो एक बार तुम लोग ड्रॉ करते लोगे पेन से और बाद में तुम लोग लिखते जाओगे अगर वहां पे नहीं एडजस्ट होगा तो फिर प्रॉब्लम होता है। तो फर्स्ट यू राइट डाउन आंसर एंड देन यू ड्रॉ, दैट इज ऑल। हेलो मिस। हाँ मिस, माय नेम इज समीर अहमद। मैं ये बोल रहा था कि मिस फर्स्ट पेज में जो 18 मार्क्स का है, हाँ, उसमें मिस आपने 45 मिनट जो दिया है मिस, उसमें दो सौमत लिखना है इसकी वजह से ना? हाँ सौमत दिया है इसके लिए। मिस आप फर्स्ट पेज नहीं दिखाए थे, एक बार दिखाइए ना फर्स्ट पेज आपका, वो स्क्रीन आ रहा था अभी दिख रहा है ना? यस यस। मिस वो 18 गुण का था ना पहला वाला? हाँ हाँ बिगनिंग ऑफ, हाँ वो वाला मिस, ये नहीं, एक मिनट, ये ना तापाने परमण लिए पृथ्वी गद्य, हाँ गद्य। यस मिस, थैंक यू मिस। नेक्स्ट, यस नेक्स्ट नील। गुड इवनिंग टीचर। टीचर यस टीचर, जाहिरात लेखन जो होता है उसमें जो बॉर्डर बनाना पड़ता है वो हमें पेन से बनाना है कि पेंसिल से? पेंसिल नहीं यूज करनी है, पेन से ही बनाना है। टीचर हमें अगर जाहिरात में अगर कुछ ड्रॉ करना होगा तो पेन से ही ड्रॉ करना है? हम ड्रॉ कर सकते हैं ना, ऐसा मतलब रूल नहीं है ना? नहीं नहीं, हाँ ड्रॉ कर सकते हो लेकिन पेन से ड्रॉ करना है। ओके ओके टीचर, थैंक यू मैम। हम लोग को बात नहीं लेखन में, हेलो मैम, हम लोग को बात नहीं लेखन में कितना लाइन तक लिखना है और पैराग्राफ वाइज लिखना है कि हम लोग को बस एक साथ लिखते जाना है? यू कैन मेक टू पैराग्राफ्स, थ्री पैराग्राफ्स यू कैन मेक, बट एटलीस्ट मैंने जो दिखाया था उतना तो पतली लेखन चाहिए। ओके मैम, थैंक यू मैम। ओके स्टूडेंट्स, आई थिंक मैडम हैज क्लियर्ड योर ऑलमोस्ट ऑल द डाउट्स एंड थैंक यू मैडम फॉर वन टू वन इंटरेक्शन विद आवर स्टूडेंट्स। नाउ आई रिक्वेस्ट मिस मिनल गोए टू डिलीवर अ वोट ऑफ थैंक्स। Yes, yes. Before that, ma'am, I want to tell that I have placed that link in chat box so that the students can fill those attendance link. That. Yes, students, please copy that link and submit that link because it is important for your attendance. Okay? Yes. Yes. Bruhan Mumbai Mahanagar Palika Tarfe, after the session as arranged Kerala hota, ani tyasathi atishay experienced person आज आपल्या समोर होते आणि मॅडम नॉट ओनली द स्टुडंट नीड यू हॅव कॅटर्ड बट माय ऑल्सो ऍज अ शिक्षक म्हणजे आम्हाला ज्या काही अडचणी येतात त्या वेळेला त्या कॅटर करण्याचा प्रयत्न म्हणजे अप टू एक्सटेंट म्हणजे आम्हाला जे काही डाऊट्स होते यू हॅव क्लिअर्ड ऑल द डाऊट। आय वुड लाईक टू थँक्स ऑल अवर ऑफिसर्स अधिकारी मान्यवर जे आहेत त्यानंतर आपले ऑनरेबल एज्युकेशन ऑफिसर्स तडवी सर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर ममता राव मॅडम ऑनरेबल सुपरिटेंडेंट सर त्याच्यानंतर जाधव सर एओ अँड अवर इंग्लिश मीडियम बीट ऑफिसर रोकडे सर यांनीही आम्हाला जो प्लॅटफॉर्म आज उपलब्ध करून दिला की ज्यामुळे आज आम्हाला मार्गदर्शन मॅडमांनी केलेलं आहे एवढा आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे अँड एक्स्ट्रीमली मीन्स व्हॉइस मॉड्युलेशन वॉज रिअली व्हेरी परफेक्ट मॅम अँड
तुम्ही जे बोलले की अलंकारिक भाषा मुलांना यूज कशी करायची आहे, व्हेन अँड व्हेअर, व्हेअर टू यूज, त्याच तुमच्या अलंकारिक भाषेने म्हणजे आम्हाला खूप एक्साइटेड होत होतं आणि खूप इंटरेस्ट येत होता. म्हणून कन्सिस्टन्सी जी होती अटेंडन्सची पण ती खरंच खूप चांगल्या प्रकारे होती. आणि ज्याप्रमाणे मुलांनी आता जो प्रतिसाद दिला, मुलांनी जे प्रश्न विचारले आहेत, ओके सम बेसिक क्वेश्चन्स आर ऑल्सो देअर बट यू हॅव ट्राईड टू आन्सर देम ऑल, इट्स रिअली व्हेरी नाईस. गद्य विभाग असो, पद्य विभाग असो किंवा उपयोजित लेखनाचा शेवटचा पार्ट असो, यू हॅव एक्सप्लेन्ड व्हेरी वेल. अँड आय थिंक दॅट कोणतेच असे स्टुडंट नसतात की ज्यांचा आजच्या या मार्गदर्शनानंतर थोडासा तरी पार्ट शिल्लक जरी असला तरी भरपूर त्यांचं झालेलं असेल. यू हॅव एक्सप्लेन्ड ईच अँड एव्हरीथिंग. वन्स अगेन थँक यू सो मच मॅम. आणि आज तुम्ही आमच्या या सेशनमध्ये राहून आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं, बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद सांगते. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे आपले काही मान्यवर अजूनही आहेत. आय रिअली वॉन्ट टू थँक वृषाली मॅम ऑल्सो, रोहित सर, हर्षला मॅम अँड इंग्लिश हेड बुधे सर. एक्स्ट्रीमली ऑल ऑफ यू हॅव डन व्हेरी वेल. आणि हे सर्व एकत्रितरित्या हा कार्यक्रम पूर्ण पार पाडण्यासाठी जीही आपल्यासोबत आजचे आपले विद्यार्थी होते ते सगळ्यात महत्वाचा भाग असतात. कारण शिक्षकांना सर्वात महत्वाचे आपले विद्यार्थी असतात. जोपर्यंत आपण मार्गदर्शन करत असताना आपल्या समोर जर प्रतिसाद देणारे आपले विद्यार्थी नसतील तर वी कॅनॉट एबल टू गो अप टू द मार्क. ओके सो थँक्यू वन्स अगेन, थँक्यू सो मच मॅम. आणि असंच पुन्हा पुन्हा आम्हाला मार्गदर्शन करत राहा ज्याही वेळेला सेशन होतील. आणि ऍज अ मॉडरेटर आणि एक्झामिनर म्हणून जेव्हा आम्ही पेपर चेक करू त्यावेळेला आमचेही काही पॉईंट क्लिअर झालेले आहेत. थँक्यू सो मच. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट यू हॅव डिस्कस्ड अबाउट टाइम मॅनेजमेंट, दॅट वॉज रिअली हॅट्स ऑफ टू यू मॅम. खूप छान अशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं आज. आणि धन्यवाद, सर्वांचाच धन्यवाद की आज आपण हा सेशन चांगल्या प्रकारे सक्सेसफुली कम्प्लीट केलेला आहे. थँक्यू वन्स अगेन मॅम. ओके थँक्यू, थँक्स अ लॉट. इट गेव मी इमेन्स प्लेजर बिकॉज स्टुडंट आस्क क्वेश्चन्स ना, इट शोज दे रिअली वॉन्ट टू डू समथिंग अँड दे नीड गाइड. यस thank you because you have explained so nicely, that's why they have responded you in that way. yes thank you. Thank you so much ma'am. Thank you Minal for your kind yes, words. Yes, so on this yes. note with the permission of all my team members and our today's resource person Priya ma'am, I declare that today's session is completed and here I end up the meeting.